आज आपण सातवा अध्याय जो सुरू करणार आहोत सर्वात महत्वपूर्ण अध्याय म्हणजे इथून पुढे जे अध्याय आहेत सर्व योग आजपर्यंत आपण कर्मयोग काय आहे निष्काम कर्मयोग काय आहे हे सगळं शिकत होतो आणि आज इथून सात अध्याय सातवा अध्यायपासून ते बारावा अध्यायपर्यंत योग बद्दल खूप सुंदर वर्णन आहे आतापर्यंत आपल्याला कळलं की आपण काय करायचं आपल्याला भगवान कृष्ण यांनी बोललेत की आपण जे कर्म करतो ते त्यांना स्मरण करून करायचं आहे आणि आपले जे स्वार्थी भावना आहेत त्यांचा सगळ्यांचा त्याग करायचा आहे आणि हे सगळं आपण आतापर्यंत शिकत केलो पण आता इथून पुढे भगवंत आपल्याला भगवंत म्हणजे नक्की कोण हे पण आपल्याला कळलं पाहिजे म्हणजे आपण म्हणतो भगवंत खूप मोठे आहेत महान आहेत पण त्यांची महानता पण आपल्याला कळाली पाहिजे ते कसे महान आहेत आणि तेच खूप सुंदरपणे वर्णन साक्षात भगवंतांनीच केलेलं आहे तर आपण त्याच्यावर पण आता चर्चा करणार आहोत आजच्या अध्यायापासून तर मी असं सगळ्यांना विनंती करीन की हे अध्याय खूप महत्वपूर्ण आहे आणि आपण इथून पुढे कुठल्याही सेशन मिस नाही करणार आहोत ऑफकोर्स कालचं आपलं सेशन एक मिस झालं कारण की म्हणजे तो दिवस आपला मिस झाला पण आपण कंटिन्यू करणार आहोत कारण की काही दुसरे स्पीकर येणार होते म्हणून ते कन्फ्युजन झालेलं पण आता मात्र मी आणि माधव सेवा प्रभू आम्ही दोघं मिळून हे भगवद्गीताचे सेशन्स पुढे घेणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा आणि माझं असं रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की तुम्ही तुमचे जे मित्रपरिवार आहेत त्यांनाही या सेशनमध्ये एनरोल करा म्हणजेच हे जे सेशन्स आहेत ह्याचे जे व्हॉट्सअप ग्रुप त्यांचे नंबर तुम्ही आम्हाला देऊ शकता पास ऑन करू शकता आम्ही त्यांना ॲड करू ग्रुप्समध्ये जेणेकरून एक सुंदर तन्हाई संधी मिळेल तुम्हाला असं वाटेल की अरे त्यांनी मध्येच सुरू केलं तर त्यांचं सगळं आधीच मिस नाही होणार का असं काही नाही भगवद्गीता आपण कुठल्याही यु नो अध्यायापासून सुरू करू शकतो आणि त्याचा पुरेपूर लाभ आपला होणारच आहे आणि ह्याच ह्याचं बरंच डिस्कशन परत पुन्हा होणार आहे तर त्यांना नक्कीच लाभ मिळणार आहे सगळ्यांनाच तर हीच म्हणजे तुम्हाला जरा खरंच एक सेवा म्हणून करायची असेल सगळ्यांना तर सगळ्यांनी आपल्यापल्या पाच मित्रांना ह्या ग्रुपमध्ये घेऊन यायचं आणि जेणेकरून त्यांनाही फायदा होणार आहे की नाही आणि तसं आपण भगवंतांनाही प्रसन्न करू शकतो कारण की आपण एक सेवा करत आहोत आपलं आपल्याला जे ज्ञान मिळालं ते दुसऱ्यांना पण आपण वाटायचं आहे आणि कसं आपण त्यांना देऊ शकतो जेणेकरून त्यांना पण आपण ह्या अशा अध्यायांमध्ये अशा सत्संगमध्ये जोडायचं आहे ठीक आहे तर आपण आतापर्यंत काय डिस्कस केलं मागच्या अध्यायामध्ये तर आपण ई ए आर ई एस वाय ई हा एक आपण डिस्कशन केलं आपण भगवंतांनी म्हणले की आपलं मन कसा एक मित्र पण होऊ शकतो आणि शत्रू पण असू शकतो म्हणून आपल्याला त्याला मित्र आहे आणि शत्रू नाही आणि अष्टांग योग हे किती कठीण आहे आणि आपल्याला त्याच्यापासून कसं आपण भक्तिमय जरा जीवन आपल्याला जरा भगवंतांवर खरंच भक्ती करायची असेल आणि सोपा मार्ग आपल्याला निवडायचा असेल तर सर्वात श्रेष्ठ मार्ग हा भक्ती योग असा आहे भगवंतांनी कारण की बाकी सगळे योग प्रकार खूप कठीण आहेत आणि आपल्याला या युगामध्ये आणि आपल्याला ह्या म्हणजे टाइम्स मध्ये आपल्याला ते जमणार नाही आणि अशा योगी म्हणजे आपली जेव्हा भक्तीमध्ये आपण असफल होतो तर अशा लोकांचं काय होतं रिझल्ट ते पण भगवंताने सांगितले की त्यांनी एका अशा परिवारामध्ये जन्म घेतात जेणेकरून त्यांची भक्ती पुन्हा तिथून सुरू होईल तर इथपर्यंत आपण डिस्कशन केलं आतापर्यंत तर आज आपण बघणार आहोत की कसं आपण भगवंतांच बद्दल जाणून घेऊ शकतो आणि हे खूप खूप महत्वाचं चॅप्टर आहे योगा सातव्या अध्यापासून ते बाराव्या अध्यापर्यंत सगळं भक्ती म्हणजे काय आणि भगवंत म्हणजे कोण हु इज गॉड ह्याच्याबद्दल खूप सुंदर विवरण केलेलं आहे कारण की युजली आपण बघतो की इंडियामध्ये तर अगदी कॉमन आहे नो इथे भगवंत मॅन्युफॅक्चर केले जातात नो दर दिवशी एक भगवंत उगतो इथे हॅ म्हणतो की मी भगवंत आहे पण नक्की आपल्याला कळायला पाहिजे की भगवंत म्हणजे कोण आहेत म्हणजे आपण अशा जे बोगस लोक आहेत सोसायटीमध्ये जे आपल्या स्वतःलाच भगवंत मानून आपलं स्वतःचं पूजन करून घेतात अशा चुकीच्या लोकांच्या मागे आपण धावणार नाही पहिलं गोष्ट दुसरं गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीवर ज्या व्यक्तीवर आपल्याला प्रेम करायचं ज्या व्यक्तीची भक्ती करायची त्या व्यक्तीबद्दल तरी आपल्याला माहीत असलं पाहिजे हे की नाही आणि म्हणून आपण त्या व्यक्तीबद्दल त्या व्यक् त्या सुंदर व्यक्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत ह्या सातव्या अध्यायापासून ते बाराव्या अध्यापर्यंत तर चार गोष्टी आपण आज शिकणार आहोत ह्या अध्यायामधून अध्याय सातवामधून मधून पहिलं श्रवण आणि मग कसे भगवंत सगळीकडे आहेत आणि आपण भगवंतांचं कसं नेहमी स्मरण करू शकतो एक सिक्रेट आज आपल्याला कळणार आहे की आपण भगवंतांचं स्मरण कसं नेहमी करू शकतो कधीच त्यांना विसरू कसं शकत नाही हा एक मोठा आपण म्हणतो ना तुम्ही कार्य करताना तुमचं स्मरण करा तुम्ही तुमचं जे काही कर्मक कर योग करत आहात ते भगवंतांना जोडा आता काई -काई ते काही काही लोकांना कठीण वाटते कसं जोडायचं हे सगळं आज आपण शिकणार आहोत ह ना आणि असे कोण लोक आहेत एवढं सगळं जाणूनही भगवंतांना स्वीकारत नाहीत आणि असे कोण लोक आहेत ते स्वीकारतात हे पण आपण जाणून घेणार आहोत आणि आपण कशात आहोत हे आपल्यालाही कळणार आहे आता <laughs> आणि देवता म्हणजे कोण आणि त्यांचा काय रोल आहे आपल्या जीवनामध्ये हे पण आपण बघणार आहोत तर आजचा सेशन पण खूप इंटरेस्टिंग आहे तर आपण पुढे जाऊया तर मागच्या सहाव्या अध्यामध्ये आता मी लिंक करणार आहे बेसिकली हा चॅप्टर आणि मागचा चॅप्टर तर लिंकिंग वर्स काय आहे ह्याच्यामध्ये जो श्लोक आहे तो हा आहे योगीनामपर्षा मद्गते नंतरात्मना श्रद्धावान भजते यो समेयुक्ततमो मता तर याच्यामध्ये दिलं आहे सर्व योग्यांमध्ये यो, जो दृढ श्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो अंतकरणात माझे चिंतन करतो आणि माझी दिव्य प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योग युक्त असतो आणि तोच सर्वश्रेष्ठ योगी आहे असे माझे मत असं कृष्णाचं मत कृष्ण इथे काय बोलतात की जो माझ्या चिंतन करतो नेहमी माझं स्मरण करतो नेहमी आणि आपल्याला हे माहीत असलं पाहिजे की आपल्याला भगवंतांचं मनन कसं करायचं आहे आता आपण भगवंतांचं नामस्मरण आता थोड्याच वेळापूर्वी केलं नाही सगळ्यांनी मिळून तर त्या नामस्मरण करताना पण आपण काय विचार करायचं आणि त्याच्या आधी आपल्याला काय माहीत असलं पाहिजे त्या भगवंतांचं म्हणजे कसं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये जॉब करणार आहात हम्म सपोज तुम्ही गुगलसाठी काम करणार आहात सपोज तुम्ही गुगल कंपनीसाठी जरा काम करणार आहात तर त्या गुगल कंपनीविषयी तुम्हाला माहीत असली पाहिजे ना कारण की जरा ते तुमचं स्वप्नातलं जॉब असेल तर तुम्हाला त्याविषयी खरंच सगळं काही माहीत आहे ते कसं ग्रेट आहे गुगल कसं सुप्रसिद्ध आहे ह्याच्याबद्दल सगळी माहिती असेल तुम्हाला आणि ती माहिती असल्यामुळे तुम्हाला इंटरेस्ट आहे की त्या कंपनीमध्ये काम करण्याची त्याचप्रमाणे आपल्याला जर भगवंतांवर प्रेम करायचं आहे भगवंतांची भक्ती करायची आहे तर आपल्याला त्यांच्याबद्दल माहीत असलं पाहिजे आणि तेच आज आपण इथे ऐकणार आहोत तर ह्या चॅप्टरमध्ये मध्ये भगवंत एकदम एलॉपरेटली बोलतात स्वतःबद्दल खूप सुंदर एक एक श्लोक इतके सुंदर आहेत ह्याच्यामध्ये ते आपल्याला कळेल की अरे बापरे की असं पण आहे का काही काही गोष्टींवर आपला विश्वासही बसणार नाही पण आपण विश्वास ठेवायचा आहे कारण की ते साक्षात भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलेलं आहे तर बघूया आपण काय बोलतात भगवंत तर जेव्हा भगवंतांना आपल्याला जाणायचं असतं तर पहिलं गोष्ट जाणण्यासाठी श्रवण हे खूप महत्वाची पायरी आहे कारण की भक्ती ही श्रवणापासूनच सुरू होते जसं की आपण एखादा इन्स्टिट्यूटमध्ये जातो इंजिनिअरिंग करण्यासाठी किंवा डॉक्टरी करण्यासाठी किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये तर आपण चौदा वर्ष पंधरा वर्ष अभ्यास अध्ययन शाळेत जाऊन नो प्रोफेसर्स आणि टीचरांकडून श्रवण करून तो विषय शिकत असतो आणि मग ते सोळा पंधरा वर्ष झाल्यानंतर आपण ते कुठे प्रोफेशनमध्ये अप्लाय करू शकतो ना म्हणजे काय कुठलाही विषय शिकण्यासाठी श्रवण ही पहिली पायरी आहे तसंच भक्तीचं पण आहे भक्ती पण श्रवणानेच आपण शिकू शकतो आणि त्या श्रवणाविषयी आपण पण बोलणार आहोत कारण की आ, हे श्रवण जेव्हा असत तेव्हा हे आपण कसं केलं पाहिजे खूप ध्यानपूर्वक श्रवण केलं पाहिजे उत्सुकतेने केलं पाहिजे नम्रतेने केलं पाहिजे हे आपण बघितलं तद्विधी प्रणीपात परिप्रश्न जेव्हा आपण श्रवण करतो अगदी नम्रतेने केलं पाहिजे आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत जे काही प्रश्न तुम्ही जसे विचारता तसं आणि आपण आपला संपूर्ण आत्माला समर्पण केलं पाहिजे तर हे श्रवणाची पहिली पायरी आहे दुसरी म्हणजे काय की जेव्हा आपण ह्या प्रकारे आपण श्रवण करतो नंतर भगवंत स्वतःला प्रकट करतात आपल्या ज्ञानाने त्यांचं ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रकट करतात जेणेकरून त्यांचं दर्शन आपल्याला होतं ते कोणालाही ज्ञान देत नाहीत है ना <coughs> आणि ते ज्ञान प्रकट करतात आणि आता ह्याच्यामध्ये काय मोठी गोष्ट नाही तर कृष्णा स्वतःला कृष्ण बोलतायत त्याच्यात काय मोठं नाही कोणी म्हणेल अरे असं कसं भगवंत हे तर फॉर एक्झाम्पल एक उदाहरण देतो मी तुम्हाला आता बिलगेट्स आहे बिलगेटचा सर्वात श्रीमंत माणूस आहे ह्या जगामध्ये आता तो म्हणला की मी ओनर आहे मायक्रोसॉफ्टचा ह्याच्यात काय चुकलं का तसं नाही तसंच कृष्णाने स्वतःला म्हणलं की मीच आहे बाबा भगवंत त्यात काय चुकलं कारण की ते आहेतच है ना आणि म्हणून हे आपल्याला समजलं पाहिजे हे नो हे काय ते काय गर्वित ना नाही आहेत की बाबा हा मी भगवंत आहे आणि त्यांना गर्व आहे म्हणून त्यांनी असं बोलतायत नाही आणि जरा कृष्णाने आपल्याला बोललं नाही ते तर आपल्याला हे ज्ञान कसं कळणार आहे कोणाकडून कळणार आहे जरा कृष्णानेच बोललं नाही तर म्हणून त्यांनीच आपल्याला सांगितलं पाहिजे कारण की आपले इंद्रिय अपूर्ण आहेत आपल्या ह्या भौतिक इंद्रियांनी आपण भगवंतांना समजूच शकत नाही कारण की ते सतचित आनंद विग्रह आहेत आणि आध्यात्मिक आहेत आणि भौतिक आणि आध्यात्मिकला काही कंपॅटिबिलिटीज नाही ना म्हणजे समजण्यासाठी आणि म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की भगवंत जेव्हा सांगतात त्यांचे ऐश्वर काय आहेत हे आपल्याला समजले पाहिजेत आणि तेच भगवंत ह्या अध्यायामध्ये खूप सुंदरपणे वर्णन करून सांगतात आणि आणि म्हणूनच आपल्याला ही त्यांची दया आहे म्हणजे आपल्यावर आपल्यासारख्या बद्ध जीवात्मा बद्ध जीवात्मा म्हणजे आपण सगळे अं भगवंतांना विसरलेलो आहोत त्या आध्यात्मिक धामाला सोडून आपण या भौतिक जगामध्ये आलेलो आहोत आत्मा आहोत सगळे आपण पण आपण आप हो, है या भौतिक जगामध्ये कसं त्रासलेले आहोत जन्म मृत्यू जरा आणि व्याधी हे सगळ्यांना क्लेश आधी भौतिक क्लेश आधी दैविक क्लेश हे पण सगळ्यांना आहेत हे की नाही म्हणजे कसे मनापासून होणारे विकार सगळ्यांना आहेत इतरांपासून होणारे प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत ह्या नेचरपासून होणारे म्हणजे प्रकृतीपासून होणारे विकार सगळ्यांना आहेत आणि हे सगळे गोष्टी आपण टाळू शकत नाही का कारण की हे खूप खूप महत्वाचे आहेत आणि महत्वाचं इन द सेन्स अंडरस्टँडिंगसाठी कारण की ह्याच्यामुळे आपल्याला कळतं की ह्याच्यातून आपल्याला बाहेर जरा पडायचं असेल तर आपल्याला भगवंतांची जी वाणी आहे ती आपल्याला ऐकली पाहिजे आणि ती वाणी म्हणजे भगवद्गीता आणि हा ज्ञान खूप दुर्मिळ आहे पण भगवंतांनी ओपनली सगळ्यांना दिलेला आहे आणि म्हणून ह्याचं श्रवण आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे आणि श्रवण झाल्यावर आपल्याला ते आपल्या जीवनामध्ये अप्लायही करायचं आहे तर् भगवद्गीतामध्ये सुन्दर श्लोक एतो पहिला श्लोक श्रीभगवानुवाच मयि आसक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समा समग्रं यथा ज्ञास्यसि तच्छ्रुणु यथा ज्ञास्यसि तच्छृणु श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होऊन योगा योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐक ना आता पूर्णपणे आपल्याला भगवंतांना जाणायचं जाना असेल तर ते भगवंत स्वतःच सांगू शकतील ना ने की नाही आणि म्हणून आपल्याला भगवंतांकडून ऐकायचं आणि पूर्णपणे एकाग्रतेने ऐकायचं आता म्हणून खूप चांगले नोट्स नोट तुम्हाला काढतात नोट्स काढा कारण की मी जे जे काही पॉइंट सांगणार तुम्हाला खूप आज महत्वाचे पॉइंट्स सांगणार आणि इथून पुढे अध्याय आपल्या हृदयामध्ये ती भगवंतांप्रतीचे प्रेम आहे ना ते खरं प्रकट होणार आहे ह्या अध्यायांमधून तर म्हणून आणि जसं मी बोललेलो पहिलं सँडविच तुम्ही खाल्लं असेल तर सँडविच मध्ये वरचा भाग कसा ब्रेडचा असतो आणि खालचा एक ब्रेडचा असतो आणि आतमध्ये जे मेन मूळ जे काय असतं ते क्रीम बिस्किट मध्ये पण बघितलं असेल वरती एक बिस्किट खाली एक बिस्किट आणि मध्ये क्रीम तसं भगवत गीता आहे ओके okay. तर मधले सात चॅप्टर जे आहेत ते भक्तियोगमधले आहेत आणि म्हणून आपल्याला ह्याच्याबद्दल छानपणे जाणून घ्यायचं आहे, ले ले आहे. तर ज्ञान मिळवण्याचे तीन प्रक्रिया आहेत तर आता भ कृष्ण भगवान इथे सांगतात की हे ज्ञान कसे आपण मिळवू शकतो तर पहिलं आहे प्रत्यक्ष प्रमाण आणि मग नंतर आहे अनुमान प्रमाण आणि मग शब्द प्रमाण ओके आणि हे आपलं सगळ्यांना माहीत असलं पाहिजे कारण की ह्या भौतिक जगामध्ये आपण बघतो की ज्ञान हे सगळीकडेच अवेलेबल आहे तसं बघितलं तर हे की नाही प्रत्येक क्षणी आपल्याला ज्ञान भेटू शकतं है ना पण आपल्याला विविध कर्मेंद्रियांनी म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय ह्याच्याने ज्ञान भेटत असतं आपण जे ज्ञान ग्रहण करतो ह्या भौतिक जगामध्ये आणि मेजॉरिटी आपण जरा बघितलं तर आपण प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे डायरेक्ट परसेप्शन ह्या सॉरी या ज्ञान आपण ग्रहण करत असतो है ना तर प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय प्रत्य... प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय कि जे काय आपण डोळ्याने आपल्या डोळ्याने बघू शकतो आपल्या जे ज्ञानेंद्रिणी ग्रहण करू शकतो त्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात है ना फॉर एक्झाम्पल आता मला इथून हे कम्प्युटर दिसत आहे आणि थोडा लांब माझा दरवाजा आहे रूमचा तो दिसत आहे पण त्याच्या पलीकडे काय आहे का ते मला नाही दिसत आहे है ना त्याच्या पलीकडे तर दरवाजाच्या पलीकडे अफकोर्स मला माहिती आहे म्हणून आता मी सांगू शकतो पण जरा मला माहित नसेल इथून पुढे काय तर मी या डोळ्यांनी दरवाजाच्या पलीकडे काय आहे ते बघू शक बघू शकत नाही कारण की माझे डोळे सीमित आहे आर पार नाही बघू शकत नाही एक्स रे विजन नाही आहे माझ्याकडे है की नाही त्याचप्रमाणे जरा मला खूप लांब बघायचं इथून ते माझ्या खिडकीच्या बाहेर डोंगर आहे लांब तर त्या डोंगराच्या वर कुठलं झाड आहे आणि त्याच्यावरती कुठलं फळ आहे आणि त्याच्यावरती किती पक्षी बसलेत हे मी नाही बघू शकत कारण की जी रेंज जी आहे ती सीमित आहे तर आपण बघू शकतो आपण प्रत्यक्ष आपण काही निष्कर्ष लावायला गेलो तर तेही अपूर्णच आहे हे की नाही पूर्णपणे आपण निष्कर्षावर येऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल आपल्यापेक्षा चांगले इंद्रिय असणारे कितीतरी प्राणी आहेत जसे की फॉर एक्झाम्पल कुत्र्याचं उदाहरण घ्या एक कुत्रा जो असतो तो किती त्याचं नाक इतकं शार्प असतं की तो जे दूरवर कुठेतरी कसला गंध जे काय येत असेल तो सेन्स करू शकतो ते एक्सपिरियन्स करू शकतो है ना आणि गरुड बघू शकतो तो गरुड एकदम वर असतो पण खाली म्हणजे पाण्याच्या आतलं तिथून दिसू शकतो म्हणजे एवढं तीक्ष्ण त्याची नजर असते है ना त्याला चष्म्याची गरज लागत नाही किंवा बायनॉक्युलरची गरज लागत नाही है ना साधी मांजर आपण बघाल किती ती अंधारात पण बघू शकते है ना आपण अंधारात आपल्याला दिसत नाही नाही आणि साधा सापाचं आपण सा वर्णन केलं तर साप हा सेन्स ऑफ टच और व्हायब्रेशन वर खूप शार्प असतो तर बघितलं असे जरा प्रत्येक इंद्रियांचं आपण बघितलं तर प्रत्येक इंद्रिय प्राणीमात्रांमधे कितीतरी पट्टीने आपल्यापेक्षा चांगले आहेत है।, है ना तर आपण असं कसं म्हणू शकतो बाबा की आपल्याला प्रत्यक्ष प्रमाणामधून पूर्ण ज्ञान मिळू शकतं नाही कारण की प्रत्यक्ष प्रमाणामधून ज्ञान मिळू शकतं मी असं नाही नाही बोलत की नाही मिळत पण आपल्यापेक्षा बरेच चांगले सेन्स असणारे पण आहेत आणि कधी कधी काय होतं आपण बघतो की आपल्या ह्याच्यामध्ये की आपण इल्युजन इल्युजनला म्हणतात भ्रम होता आपल्याला बेसिकली कितीतरी गोष्टींचं फॉर एक्झाम्पल मृग जळ तुम्ही बघितलं असेल ऍक्च्युली पाणी नसतं पण असा भास होतो की तो पाणी आहे म्हणून आणि असे कितीतरी इल्युजन्स आहेत असे कितीतरी भ्रम आहेत जे आपल्याला होतात मी काही भ्रम तुम्हाला दाखवणार आहेत आता तर इथे तुम्ही बघालच की इल्युजन म्हणजे काय आता इथं चित्र काढलेले आहेत पण असं वाटतंय खरे ते खरेच आहेत तिथे बघा ते चित्र आहे रस्त्यावर ते पण आपल्याला वाटतं खड्डा आहे मोठा तर बघितलं की ती म्हणजे आपल्या डोळ्यांना पण असं वाटतं की ते खरंच आहे पण ऍक्च्युली ते खरं नाही आहे पण ते अक्षरशः खरं वाटतं तर प्रत्यक्ष प्रमाण आपल्याला कधी कधी धोका पण देऊ शकतो ना असं आपल्याला वाटून भ्रमित करू शकतं की ते खरंच आहे पण ऍक्च्युली ते खरं नाही आहे है ना म्हणून प्रत्यक्ष प्रमाणमधून मिळणारं जे ज्ञान आहे ते पण आपण पूर्णपणे असं म्हणू शकत नाही की ते परिपूर्ण आहे अपूर्ण आहे ते पण ओके कारण की आपले सगळे इंद्रिय अपूर्ण आहेत है, है ना आणि इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे काय करतो आपण ते इंद्रिय अपूर्ण असल्यामुळे आपण चुका करतो है ना कारण की कॉन्क्लुझिव्हली ते राईट कॉन्क्लुजन देत नाहीत म्हणून चुका करतो आणि ते चुका लपवण्यासाठी आपण चिटिंग करतो आणि ते मुळे आपण कधी कधी भ्रमित पण होतो है ना या इंद्रियांमुळे आपण भ्रमित जसं की आत्ता मी ते उदाहरण दाखवलं तुम्हाला है की नाही तर हे सगळं आपल्या इंद्रियांमध्ये दोष आहेत इम्परफेक्ट सेन्सेस है ना Of course, है ना हे सगळे आपल्या इंद्रियांमुळे आपण करू शकतो म्हणून प्रत्यक्ष प्रमाण हे पूर्ण आपल्याला ज्ञान देतं असं नाहीये अफकोर्स हा एक ज्ञानाचा प्रकार आहे फॉर एक्झाम्पल आता आपण आता आपण इथे बसलेलो आणि मी तुम्हाला काहीतरी दाखवत आहे म्हणजे हे प्रत्यक्ष आपण बघत आहोत हा ना आणि मी तुम्हाला प्रत्यक्ष एक श्लोक दाखवत आहे ना तर हे एक प्रत्यक्ष प्रमाण झालं हॅ ना पण त्याचप्रमाणे असे कितीतरी ज्ञानाचे प्रकार आहेत जे आपण प्रत्यक्ष प्रमाण घेऊ शकत नाही आणि सर्वात मोठं म्हणजे भगवंतांचं ज्ञान की नाही तर अनुमान प्रमाण काय आपण आता बघूया इथे काय दिसत आहे तुम्हाला आता तुम्ही अनम्यूट करू शकता सगळ्यांनी अनम्यूट करू शकता ज्यांना ज्यांना उत्तर द्यायचं त्यांनी द्या इथे आता तुम्हाला काय दिसत आहे धनुष्य <laughs> बाण आहे म्हणजे आता बघा इथे काय इथे एक का हत्ती आहे बेसिकली आणि त्या हत्तीला काही माणसं बाजूला उभे आहेत आणि ते सगळे आंधळे आहेत बरं का ही सगळी आंधळी माणसं आहेत आणि त्यांना सांगितलं गेलं एक प्रश्न की बाबा हत्ती कसा दिसतो हे आम्हाला सांगा त्यांना माहीत नाही त्यांनी कधीच हत्तीला आयुष्यात बघितलं नाही कारण की ते जन्मापासून आंधळे आहेत आणि मग त्यांच्या समोर एक हत्तीला उभं केलं जातं आणि मग त्यांना विचारलं जातं बाबा हत्ती कसा आहे मग पहिला माणूस जो वर हत्तीच्या वरती चढतो तो म्हणतो हत्ती ना एका ह्याच्यासारखा आहे कसं बघा हे काय ऍक्स म्हणता ना तुम्ही अॅक्स हा ऍक्स सारखा आहे तर आणि एकाने ना त्याच्या दातांना ला हात लावला ला 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 तो म्हणतो बाणासारखा हत्ती आहे एकाने सोंडेला हात लावला तो म्हणतो सापासारखा हत्ती आणि एकाने पोटाला हात लावला म्हणतो एक मोठी भिंतीसारखी हत्ती आणि एकाने पायाला हात लावला तर तो म्हणतो एक मोठा झाडाचं जे आहे ना बुंदा असतो खालचा तो आहे आणि एकाने शेपटीला हात लावला तो म्हणतो हत्ती तर एका दोरीचा दोर दोर असतो ना मोठी दोर त्याच्या दोर सारखी आहे हत्ती तर सगळ्यांनी बघा वेगवेगळे अनुमान लावले पण हे अनुमान बरोबर आहे का सांगा मला नाही अगदीच नाही बरोबरच नाही अनुमान आहे कारण की आपण आपल्या इंद्रियांनी जे अनुमान लावलेलं आहे कारण की आपण थोडी हत्तीला बघितलं मग आता ह्यांना हत्ती कळणार कसं ह्या लोकांना हे आंधळे ह्यांना कळणार कसं की हत्ती कसं आहे कारण की आता ह्या सगळ्यांना एकत्र आणलं जोडलं तरी काहीतरी वेगळंच चित्र होणार आहे हत्तीचं हे कि नाही तर ह्या लोकांच्या समोर एकाने स्वतः येऊन सांगितलं पाहिजे ज्यांनी हत्तीला बघितलेलं आहे आणि ज्याला डोळे आहेत ज्यांनी हत्तीला बघितलेलं आहे आणि त्यांनी त्यांना सांगेल की बाबा हत्ती असा दिसतो मग त्यांना कुठे कळणार आहे है ना त्याशिवाय त्यांनी असेच काहीतरी निष्कर्षावर येणार आहेत की हत्ती असा आहे हत्ती तसा आहे आणि म्हणूनच आपण बघितलं प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाण हे कॉन्क्लुझिव्हली परिपूर्ण नाही आहेत ना जरा आपण पूर्णपणे त्यांना प्रमाणित नाही आहेत ते जे दोन प्रमाण आपण आत्ता बघितले म्हणून सर्वात प्रमाणित कुठलं आहे तर ते म्हणजे शब्द प्रमाण कारण की शब्द प्रमाण म्हणजे काय शब्द प्रमाण म्हणजे आपण ऑथेंटिक सोर्सेस कडून म्हणजे बोनोफाईड सोर्सेस जे जसं की मी आता सांगितलं तर हत्तीला कोण समजणारे जो की ज्याला डोळे आहेत ज्यांनी हत्तीला बघितलेलं आहे असा माणसाचं जेव्हा ते ऐकतील जेव्हा श्रवण करतील त्यांच्याकडून त्याचे जे शब्द जेव्हा ऐकतील तेव्हा कारण की तो ऑथेंटिक पर्सन आहे त्यांनी बघितलेलं म्हणजे तो ऑथेंटिक झालेला है की नाही तसंच आध्यात्मिक जीवनाबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं असेल भगवंतांबद्दल साक्षात जाणून घ्यायचे अधोक्षज जा, अधोक्षज म्हणजे काय भगवंतांचं अजून एक नाव अधोक्षज जे आपल्या भौतिक इंद्रियांच्या परे आहेत है ना तर अशा पर्सनॅलिटीला अशा व्यक्तिमत्वाला आपल्याला जा, जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला एका गुरुची गरज आहे आचार्यांची गरज आहे ज्यांनी त्यांच्याबद्दल जाणून घेतलेला आहे हे आणि जे ऑथेंटिक आहेत अशा ऑथॉरिटीकडून कडून आपल्याला शिकायचं आहे है।, है ना कारण की आपण आपल्या इंद्रियांनी सगळं प्रूव्ह करू शकत नाही असे बरेच लोक बोलतो चला मला दाखवा भगवंत है ना मला प्रूव्ह करून दाखवा की तुमचा भगवंत आहे इथे असे बरेच जण आपल्याला बोलतात तुम्ही भगवंताला बघितले का कधी वगैरे वगैरे है ना तर परत एकदा मी तेच उदाहरण देईन तिकडे की सपोज तर तुम्हाला मोदींना बघायचं आहे है ना तर तुम्ही म्हणणार आहे मोदी वगैरे काय नाही मला दाखवा कुठे मोदी तो तुमचा असं जरा कोणी म्हंटल तर त्याला भेटायला काय मोदी येणार आहेत का मोदींना काय पडलं त्यांना बरेच मोठे मोठे कामं आहेत देशाची ह्या क्षुल्लक माणसासाठी ते काय तिथून दिल्लीला सोडून इथे येणार नाही किंवा मला हॅनी मला जरा ओळखलं नाही तर माझं पूर्ण करिअर बर्बाद होणार आहे असं काहीही का नाहीये मोदींना त्यांनी काही फरक पडणार नाहीये त्याचप्रमाणे <laughs> कारण की पहिलं गोष्ट का फरक नाही पडणार कारण की आपण क्वालिफाईड नाही आहोत पहिल्या गोष्ट त्यांना भेटण्यासाठी आपली तेवढी पात्रता नाही त्यांना भेटण्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला का काय म्हणजे आपलं आपलं काय काम आहे असं त्यांच्याशी की आपण त्यांना भेटू इच्छितो ना काय पर्पज काय आपल्याकडे फक्त आपण विश्वास नाही ठेवत म्हणून त्यांनी आपल्याला येऊन आहे नाही आहे की नाही गरज पण नाही आहे मग मग तर गरजच नाही म्हणूनच भगवंतांबद्दल असं जे बोलतो हा चला मला भगवंत दाखवा कारण की अशा लोकांना भगवंत समोर आले तरी ते विश्वास ठेवणार नाही आहेत आणि म्हणूनच आपल्याला हे जाणून घ्यायचंय की आपण गुरु शिष्य परंपरेमधून आपण ही पॉइंट पण डिस्कस केलेला चौथा की आपण ज्ञान हे गुरु शिष्य परंपरेमधून घ्यायचं आहे कारण की ते ज्ञान व्यवस्थित आपल्याला तिथून आणि एका गुरुनी दुसऱ्या शिष्याला दिलं आणि ते शिष्य पुन्हा गुरु बनवून तिसऱ्या शिष्याला देतात असं करून ते गुरु शिष्य परंपरा मध्ये आपल्याला आणि ते ज्ञान त्यांनी कधी वेग आपल्या मर्जीचं त्याच्यात काही घालत नाही जे यथा यथारूप म्हणजे जशी आहे तशी भगवद्गीता जशी आहे तशी आपल्याला मिळत आहे आपल्याला आपण जे वाचता होते पण त्याच्यामध्ये काही दुसरं घातलेलं नाही प्रौपादांनी आपलं स्वतःच आहे की नाही आणि म्हणून असं जेव्हा आपण गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान घेतो तेव्हा आपल्याला खरी प्रचिती येते भगवंतांची अनुभूती येते भगवंतांची आणि म्हणून शब्द प्रमाण हे खूप महत्वाचं आणि हेच भगवंत आपल्याला सांगत आहेत तर अजून सुंदर श्लोक भगवंत आता सांगतात पुन्हा दुसरा श्लोक ज्ञानं तेहं सविज्ञानं इदं वक्षामि आशेषतह यज्ञात्मानेह भूयोन ज्ञात्वायम अवशिष्यते प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगणार आहे सांगतो हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणव जाणवयाचे शिल्लक राहणार नाही बघा म्हणजे अर्जुनाला भगवंत म्हणतात मी तुला ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे सगळं सांगणार आहे एकदम पूर्णपणे डिटेल मध्ये आणि आता हे ज्ञान मिळाल्यावर आपल्याला दुसरं कुठलं ज्ञानाची गरज नाही राहणार आहे म्हणजे आपल्याला भगवंत आता पूर्ण ज्ञान देणार आहे है ना आणि आपण म्हणतो आपलं जे ब्रेन आहे ना ते खूप लिमिटेड आहे आपण पूर्णपणे Uh, आता ज्ञान बघा ना आता इथं किती नॉलेज आहे म्हणजे आपलं आपण इथे भौतिक जगामध्येच आपण बघितलं तर किती विषय आहेत आणि किती नॉलेज आहे है।, है ना आणि ते एवढं छोट ब्रेन आपलं इतकं सीमित असल्यामुळे आपण सगळं ज्ञान पण घेऊ शकत नाही फॉर एक्झाम्पल एक सुंदर सिम्पल उदाहरण काय देतं की सपोज तुम्हाला हातामध्ये पृथ्वीचं डायमीटर मोजायचं आहे मोजू शकाल का आपल्या बोटांनी पृथ्वीचं जरा पूर्ण आपल्या पृथ्वीचं डायमीटर मोजायचं असेल तर फक्त आपल्या बोटांनी मोजू शकाल का नाही ना कारण की सीमित आहे आपलं आपली शक्ती आणि आपली कॅपॅसिटी आणि आपलं ज्ञान हे सीमित आहे आणि त्याच्यामुळे आपण हे समजू शकत नाही स्वतःहून पण आता भगवंत स्वतःच सांगतायत की मी तुला पूर्णपणे सांगणार आहे मग काय कारण की भगवंत जेव्हा स्वतःच तयार आहेत आपल्याला सांगायला तेव्हा आपल्याला ते प्रकट करणार आहेत त्यांचं ज्ञान त्यांच्याबद्दलचं ज्ञान आणि आपल्याला नक्कीच कळणार आणि कृष्णाला कृष्णाने अर्जुनाला जेव्हा सांगितलं अर्जुनालाही ते कळालेलं होत म्हणून हे जे सात ते बारा अध्याय आहेत ते सर्वात महत्वाचे अध्याय आहेत आणि भगवंत आपल्या स्वतःबद्दल इथे खूप सुंदर सांगणार आहे हम्म मनुष्याना सहस्रेसु कश्चिद यतती सिद्ध ये यमि सिद्धाना कश्चिन मावे ती तत्वत सहस्रावधी मनुष्यांपैकी एखाद्याच सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वत जाणतो आता एक गंमत काय सांगतोय बघा आपण आता ना आपल्या ग्रुपमध्ये आपल्या मराठीचे भगवद्गीताच्या ग्रुपमध्ये किती लोक आहेत माहितीये का तुम्हाला कोणी सांगेल का मला मी आज जस्ट बघत होतो फिफ्टी सिक्स लोक आहेत हॅ ना छप्पन्न लोक आहेत आणि आता सेशन मध्ये फक्त अठ्ठावीस जण आलेले आहेत आणि आम्ही जेव्हा मेसेज पाठवलेलं ना तेव्हा हजारो लोकांना पाठवलेलं पण त्यातले फक्त फिफ्टी सिक्सनी एनरोल केलं आणि आता ह्या सेशनला हजार आहेत ते फक्त अठ्ठावीस म्हणजे आपण इथेच बघू शकतो की भगवंत स्वतःच सांगत आहेत इथे सहस्त्रवादी मनुष्यांपैकी एखादा सिद्ध प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्ध प्राप्त करणाऱ्या त्या मनुष्यांपैकी म्हणजे असे बरेचसे मनुष्य जे सिद्धी प्राप्त करतात त्यातला एखादाच एखादाच मला तत्वता जाणू शकतो म्हणजे बघा ऑनली वन आउट ऑफ थाउजंड इज इंटरेस्टेड आणि तुम्हाला सगळ्यांना कॉन्ग्रॅच्युलेशन की तुम्ही सगळे त्या शेवटच्या ह्याच्यामध्ये आहात की ज्यांना इंटरेस्ट आहे भगवंतांबद्दल जाणून घेण्याची आणि हे खूप महत्वाचं आहे आणि आपल्याला म्हणून भक्तीचं जीवन प्रॅक्टिस करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण इथे आता हे भौतिक जग आहे आता हे भौतिक जगात आपण का आलेलो आहोत आपण आत्मा आहोत आपलं आपलं भगवंतांचाच अंश आहोत बोलतात आपण भगवंतांच्या धामात होतो पण आपण इथे का आलो भगवंतांशी आपण मत्सर्य करलोय म्हणून इथे आलेलो आहे आणि जसं की एखादं जेल असतं है ना जेलमध्ये काय कसे लोक असतात सगळे यु नो चोर चक्के खुनी जे चांगले व्यवहार करत नाही असे लोक असतात हॉस्पिटलमध्ये कसे लोक असतात आजारी लोक असतात हॅनो तिथे काय तुम्हाला हेल्दी असा सिक्स पॅक वाला माणूस नाही सापडणार करत आहे वगैरे हे की नाही तर म्हणून आपण इथे जास्त काय अपेक्षा करू शकत नाही भौतिक जगामध्ये की आपल्याला सगळं चांगलं मिळणार आहेच है ना आणि म्हणूनच आपण बघू शकतो की आपल्याला हे सगळं जरा सहन नाही करायचं असेल तर आपल्याला या भक्ती मार्गाला निवडलं पाहिजे कारण की ते त्याच्याशिवाय दुसरं काही मार्ग नाही आहे जरा आपल्याला त्या सुख शांती समृद्धीची प्राप्ती जरा करायची असेल तर आणि हे बरेच जणांना कळणार ना नाहीये खूप कमी जणांना कळणार आहे म्हणूनच भगवंतांनी इथे सांगितलंय की मनुष्यानाम नाम म्हणजे सहस्र मनुष्यांमध्ये थोडेच जण असतील जे मला तत्वत जाणण्याचा प्रयत्न आणि प्रयास करतील आणि म्हणून आपल्याला हे समजलं पाहिजे की आपण खूप भाग्यशाली आहोत सगळे आज जे इथे जमलेले आहेत कि आपल्याला हे ज्ञान प्राप्त होता है। हे नहीं नहीं होत आहे आणि एवढंच नाही फक्त ज्ञान नाही आपण तत्वत शिकत आहोत आणि आपल्या जीवनामध्ये कसं अप्लाय करायचं अमलात आणायचं हे पण आपण जाणून घेत आहोत हम्म आता आपण बघणार आहोत कि भगवंतांना कसं आपण सगळीकडे बघू शकतो कारण की आता इथून पुढे आपण काय बघितलं ह्याच्या आधी काय बघितलेलं की कर्मयोग मध्ये बऱ्याच ठिकाणी आपण एवढंच बोललेलो आहोत की भग तुम्ही जे काय काम करता जे काय करता कर्म करता तेव्हा भगवंतांना स्मरण करा है ना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं स्मरण करा आता हे जरा अवघड गोष्ट आहे पण आपल्याला कसं कळणार की आपण कसं त्यांचं स्मरण केलं पाहिजे तर हेच इथे भगवंत बोल बोलत आहेत ओके तर भगवंत हे सगळ्यांचे स्रोत आहेत ओके तर हे त्यांनी चौथ्या ते बाराव्या श्लोकापर्यंत चौथं फोर टू ट्वेल्व ह्या श्लोकांमध्ये बोललेले आहेत ओके तर ते स्रोत आहेत भौतिक जगाचे पण आणि आध्यात्मिक जगाचे पण आणि भौत आध्यात्मिक गोष्टींचे पण आणि भौतिक गोष्टींचे पण है ना आणि प्रकृती नंतर जीव आणि ईश्वर यांचे पण ते स्रोत आहेत है, है ना आणि स्वतः ते ईश्वर आहेत आणि ते सर्वांचे सार आहेत आणि सगळ्यांचे कारण आहेत सर्व कारण कारण असं म्हटलेलं आहे है भगवंतांना है तर यांच्याबद्दल आपण अजून जाणून घेणार आहोत की भगवंत असे काय बोलतात ह्याच्यामध्ये पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्रकृतिक प्राकृतिक शक्ती आहेत तर इथे काय बोलत आहेत कृष्ण बोलत आहेत की हे जे आठ एलिमेंट आहेत हे आठ जे घटक आहेत आहे ते ऍक्च्युली कृष्णाचे बहिरंग शक्ती आहेत आणि सगळे त्यांच्याकडूनच आलेले आहेत ना ते त्यांचीच शक्ती आहेत ना भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत ना तुम्हाला लक्षात आहे का आपण दुसऱ्या अध्यायामध्ये हे स्टडी केलेलं है ना मी तुम्हाला आत्म्याबद्दल सांगितलं कसं ते एक चॉकलेटचं उदाहरण दिलं एक चॉकलेट कसं असतं की त्याला एक वरती ब्रॅपर असतो आतमध्ये एक बटर पेपर आणि आतमध्ये चॉकलेट असतं असतं तसंच आपलं एक स्थूल शरीर असत ना म्हणजे बॉडी इथे बघत असाल तुम्ही हे रिंग दिसत आहेत ना तुम्हाला मग त्याच्यानंतर एक सूक्ष्म शरीर पण असत सूक्ष्म शरीर म्हणजे जे मन बुद्धी आणि अहंकार ह्याच्यानी बनलेलं आहे तर इथे बघा तीन लेअर आहे मन बुद्धी आणि अहंकार माइंड इंटेलिजन्स अँड फॉल्सिगो आणि त्याच्या आतमध्ये सर्वात आतमध्ये असतो आत्मा हुँ? जे म्हणजे आपण आहोत ओके तर सगळे प्राणी म्हणजे आपणच काय जीव जंतू सगळे सगळे सगळेजण तुम्ही काहीही घ्या या, या जगातलं हॅ तुमच्या समोरच आता पुस्तक घ्या पेन घ्या किडे मकोडे घ्या आत बाहेरचे प्राणी मात्र घ्या सगळे सगळे जे काय आहेत ते या आठ तत्वांनीच बनलेलं अखंड पृथ्वी ही आठ तत्वांनीच बनलेली आहे त्या पृथ्वीवरचे जे काय सगळं आठ तत्वांनी बनलेलं आहे आणि तेवढंच काय आपण पण म्हणजे जीव आत्मा पण त्यांचा त्यांनीच दिलेला आहे म्हणजे भगवंतांचंच म्हणजे आता आपलं राहिलं काय आपण किती भांडतो हे माझं हे माझं ह्याच्यावर आपण आपलं अडकलेलं असतो है ना पण साक्षात भगवंतांनी सगळंच त्यांनीच दिलेलं आहे आणि त्यांच त्यांच्याकडूनच आलेलं आहे तर हे जेव्हा आपल्याला कळतं खूप महत्वाचा श्लोक आहे हा आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण ऍक्च्युली भगवंतांप्रती आपल्याला आदर निर्माण व्हायला लागतो ला 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 ला। हळूहळू हम्म अरे बापरे भगवंतांकडूनच सगळं आलं मग माझं भांडण कसलं आहे मग <laughs> असं नंतर भगवंत बोलतात अपरेयमिस्त मे मेपराम जीवभूता महाभाव यारे जग जगत जग, धार्य ते जग हे महाभाऊ अर्जुना या व्यत, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ अशी पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतींच्या साधनांचा सा उपभोग घेतात म्हणजे बघा म्हणजे आपण जीव हे पण जीवा जीव हे काय आहेत हे आध्यात्मिक आहे म्हणजे आत्मा हे आध्यात्मिक आहे आणि ते पण त्यांचेच आहेत माझी पराप्रकृती परा अपरा अपरा म्हणजे हे जे भौतिक जग आहे आणि परा म्हणजे जे ह्या भौतिक जगाच्या परे म्हणजे आध्यात्मिक हे कि नाही आणि ते पण त्यांच्याकडूनच आलेलं आहे म्हणजे बघा आपण आधीच्या मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं ना हे बघा ह्या मध्ये भौतिक आणि चे स्रोत म्हणजे कोण साक्षात भगवंत आणि ते जी व्याख्या तुम्हाला आठव्या पासून ते बाराव्या ह्या श्लोकापर्यंत सापडेल हम्म तर जीवात्मा हा पण चित आनंद या तत्वांनीच बनलेला असतो जसं की भगवंत असतात मी एक उदाहरण पण दिलेलं तुम्हाला जसं की एखादा समुद्राचा थेंब तुम्ही बाहेर काढला तर त्या थेंबाची जी क्वालिटी असेल म्हणजे त्याचे ते पण खारट असेल आणि जे खाडीत म्हणजे जे पूर्ण समुद्राचं पाणी ते पण खारटच आहे ना समुद्रापासूनच तो आपण थेंब काढलाय बाहेर मग दोघांची प्रॉपर्टी एकच असणार आहे दोन्ही खारटच असणार आहे पण काय वेगळं आहे त्या दोघांमध्ये थेंब हा एवढासाच आहे समुद्र थांग आहे मोठं आहे है ना तसंच आपल्या आणि भगवंतांमध्ये हा फरक आहे आपण त्यांच्यातूनच आलेलो आहोत एक अंश आहोत आणि हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण ह्या इकडच्या भौतिक जगामध्ये अडकून राहत नाही म्हणजे कसं भौतिक जगामध्ये आपण आपले किती भांडण असतात प्रॉपर्टी वरून भांडण आपलं घरावरून भांडण आणि काय काय नाही ते भांडण असतात इकडे है ना आणि कलियुग हे लक्षणच आहे भांडणाचं कलयुगामध्ये तर अजून भांडण होतात साध्या बस मध्ये बसले की रुमाल टाकतो आपण नो जागा आणि ती जागा जरा गेली की त्यावरून तुम्ही कधी बघितलं असेल की नाही <laughs> तर हे असे भांडण आपण इथे अडकून त्या भांडणात अडकून जातो पण आपल्याला जेव्हा कळतं की आपलं पोझिशनिंग काय आहे या भौतिक जगामध्ये तर आपण ह्याच्यामध्ये पडणार नाही कारण की ते आपलं चित्त आणि चेतना खाली खेचणार आहे आपल्याला चेतना आपली वर न्यायची आहे आणि म्हणूनच इथे आपण स्मरण कसं करू शकतोय बघा म्हणजे हे सगळे गोष्टी जेव्हा आपल्याला तत्वत माहीत असतात तेव्हा आपलं स्मरण अजून चांगलं होत राहत अहम कृत्नसभव प्रलय तथा सर्व सृष्टी मात्रांच्या उगम या दोन शक्तींमध्ये होतो या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे आणि हे निश्चितपणे जाणणे बघा म्हणजे या भौतिक जगाचं जे नो उत्पत्ती आहे आणि प्रलय आहे ऑफकोर्स मी तुम्हाला सांगितले की ब्रह्माजी हे उत्पत्ती बघतात आणि प्रलयचं काम हे शिवजी करतात त्यांना नेमून दिलेलं आहे पण त्यांना ते ते करण्याची जी शक्ती आहे ते पण भगवंतांनीच दिलेली आहे तेच सांगताय तिथे भगवंत है न आता बरेच जण बोलतील की आ, हे कसं शक्य आहे म्हणजे ना म्हणजे आता आपण तर आ, टेक्स्ट मध्ये आपल्या शाळेच्या पुस्तकांमध्ये वाचलं बिग बँग थिअरी ना दोन तारे आले आणि आधळले आणि मग पृथ्वीची निर्माण झाली हे किती म्हणजे तुम्हाला असं वाटतं काय खरं असू शकेल कारण की कुठल्याही स्पोटाने काहीतरी चांगलं निर्माण होऊ शकतं का तसे तर बॉम्ब्लास्ट किती झालेत बॉम्बेमध्ये मग काहीतरी चांगलं व्हायला पाहिजे होतं बॉम्बेमध्ये त्या बॉम्ब्लास्टमध्ये कितीतरी जीव गेलेत है ना पण आपण सायंटिस्ट जेव्हा बोलतात की नाही नाही हे जग एका बॉम्ब्लास्टने क्रिएट झालेलं असं कसं शक्य आहे है? है ना पण त्याच्या मागचं जरा तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल तर मी थोडक्यात तुम्हाला आता सांगणार आहे हे बघा हे पूर्ण जे आहे आता मी तुम्हाला जे सांगणार कर... कदाचित तुम्हाला कळणारही नाही पण तुम्ही फक्त ऐका ह्या घटक्याला कारण की हे खूप महत्वाचं आहे आपण जेव्हा हे भौतिक जगाची उत्पत्ती बघतो तेव्हा पहिलं कृष्णापासून बलराम येतात मग त्यांना परत चतुर्ण अवतार येतात मग त्याच्यामधून महाविष्णू येतात महाविष्णू मधून परत त्यांच्या जे रंध्र आहेत त्या रंध्रातून अनेक कोटी कोटी ब्रह्मांड येतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक गर्भोदक्षाई विष्णू असतो आणि त्या गर्भोदक्षाई विष्णू मध्ये आणि त्या गर्भोदक्षाई विष्णू मध्ये त्यांच्या नाभीतून एक कमळ निर्माण होतो आणि त्या कमळामध्ये ब्रह्माजीचा जन्म होतो आणि त्या कमळचं जे खालचा भाग आहे त्याचं जे दांड असतं त्याच्यामध्ये चौदा लोक आहेत चौदा भुवन आहेत ते चौदा लोक म्हणजे फॉर्टीन प्लॅनेटरी सिस्टम कोण आहेत पहिलं आपलं भूलोक भु भुवर लोक स्वर्ग लोक जनलोक तपलोक महर लोक आणि सत्य लोक आणि सात प्लॅनेटरी सिस्टम्स आहेत आणि खालचे म्हणजे लोअर प्लॅनेटरी सिस्टम हे झाले अपर प्लॅनेटरी सिस्टम आणि खालचे प्लॅनेटरी सिस्टम जे आहेत हे अतल वितल सुतल रसातल महातल तलातल तला आणि पाताल हे सात खालचे लोक आहेत हॅनो आणि आपलं भूलोक मध्ये आहे त्या भूलोकाच्या वरती सात आणि खालती सात असे चौदा लोक आहेत है, है की नाही तर त्याच्या पुढे काय त्याच्या पुढेही भगवंत अजून एक्सपांड होतात हॅनो नो कसे क्षीरदक्षा विष्णू म्हणजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा स्वरूप प्रत्येकामध्ये म्हणजे अक्षरशः तुम्ही म्हणाल कणा कणामध्ये हवेमध्ये तर किती कण असतात त्या प्रत्येक कणामध्ये पण भगवंत आहेत तुम्ही एखाद्या समुद्रावर गेला असाल तिथे कितीतरी सँड पार्टिकल्स असतील रेतीचे छोटे 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 कण असतील असा अखंड सगळ्या रेतीच्या एक एक प्रत्येक कणामध्ये भगवंत बसलेले आहेत परमात्माच्या स्वरूपात म्हणजे आपण बघू शकतो है तमहं गोविंदमादिरुषामी हे संविता मध्ये ब्रह्माजीने गायलेली प्रार्थना आहे भगवंतांसाठी की कसा भगवंत प्रत्येक अडुरेणू मध्ये उपस्थित आहेत है, है ना आणि जेव्हा सायंटिस्ट लोक बोलतात की नाही त्या न्यूक्लियसचा जो आहे तो न्यूक्लियस ट्रिगर झाला आणि ते ट्रिगर झाल्यावर त्यांनी अजून न्यूक्लियस ट्रिगर केले आणि त्याच्यामुळे त्या कोलिजनमुळे एक हिट निर्माण होऊन फायर झाला आणि मग ते कोलिजन झालं आणि त्याच्यामुळे आपल्या जगाची सृष्टी झाली अरे तुम्ही ठीक आहे बोलता पण ते न्यूक्लियस पहिलं जे पहिला न्यूक्लियस आहे त्याला फायर कोणी केलं कारण की प्रत्येक कणाकणामध्ये जरा भगवंत असतील तर ते भगवंतच असतील तर हे सायंटिस्ट लोकांना अजूनपर्यंत उमगलं नाही आहे म्हणजे त्यांना कळलंच नाहीये तर आपण हे बघू शकतो की जेव्हा आपण शास्त्राचा आधार घेतो तेव्हा आपल्याला खरंच कळतं की हे अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण किती चुकीचे आहेत है ना बरेचशा अशा गोष्टी आहेत आत्ताच्या इवन सायन्समध्ये जे आपल्या पुस्तकामध्ये आहेत ते कितीतरी चुकीचं आहे आणि आपल्याला हे कळायला पाहिजे कारण की ते बिग बँग थिअरी आणि डार्बिन्स थिअरी हे खूप चुकीचे थिअरीज आहेत आणि आत्ता आत्ता हे एज्युकेशन इन्स्टिट्यूट कळायला लागलेलं ला आहे बरेचशे पुस्तकातून तो तु सिलेबस पण काढून टाकलेला कारण की त्यांनाही कळायला लागेल आहेत जे तात्पर्य दिलेले आहेत आणि आपल्याला हे समजलं पाहिजे की कसे भगवंत सगळीकडे उपस्थित आहेत परमात्माच्या स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या हृदयात उपस्थित आहेत आपण म्हणतो ना कन्सायन्स माझा आतून एक कॉल येतोय तो आतून कॉल म्हणजे काय परमात्मा कॉल देत आहेत पण आपल्याला ते ऐकलं पाहिजे आपल्याला कसं ऐकवेल त्यांचा कॉल जेव्हा आपण त्यांच्याशी संबंध ठेवायला सुरू करतो तेव्हा कसं भक्ती मार्गाने आपल्या जे कार्य करतो त्यांचं स्मरण करून है ना नम्रतेने आणि म्हणूनच प्रत्येकाला आपल्याला हे खूप चांगल्यापणे समजलं पाहिजे आणि तेव्हा समजतं जेव्हा आपण आपल्याला समर्पित करतो तेव्हा हम्म आता तुम्ही बघत असाल इथे मी आत्ता जे सांगितलं तर हे महाविष्णू आहेत आणि त्यांचे पूर्ण रंध्रातून बघा कितीतरी अनेक कोट्याधीश ब्रह्मांडे आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जरा तुम्ही बघाल तर एक अजून एक विष्णू बसलेले जे शेष नागवर बसलेले आहेत संकर्षणवर हे की नाही आणि मग ते शेष नागवरचे विष्णू त्यांच्या परत नाभीतून कमळ येतो आणि त्या कमळावर ब्रह्माजीचा जन्म होतो आणि मग त्या ब्रह्माजी पूर्ण उत्पत्ती करतात आणि त्या चार सॉरी चौदा लोक क्रिएट करतात ते चौदा लोक कुठले ते पण आपण डिस्कस केले म्हणजे बघा किती मोठा आहे हा है ना आपण हे आपल्या मनामध्ये पण विचार करू शकत नाही एवढी मोठी प्रकृती आणि सृष्टी भगवंतांनी ऍक्च्युली बनवलेली आहे आणि त्याच्यात मध्ये आपण आहोत आणि आपलं काय म्हणजे आपलं काय का अस्तित्व आहे तिथे एक डॉट पण नाही डॉट पण नसणार आपण तिकडे आणि आपण काय काय करतोय आपण आपल्याला किती मोठं समजतो आपण किती बांधतो वगैरे वगैरे जे काय असेल ते है, 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 है? ना तर मत हे खूप सुंदर श्लोक आहे तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर म्हणू शकता मत् परम नान्या मत् परतरम नान्या किंचित अस्ति धनंजय किंचित अस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतम मयि सर्वमिदं इदम प्रोतम सूत्रे मणिगणा इव सूत्रे मणिगणाइव हे धनंजय माझ्याकडून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे है ना तर इथं एक नेकलेसचं उदाहरण दिलेलं आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे नेकलेस तर तुम्हाला जरा कोणी विचारलं की हे मणी कसे एकमेकांच्या बाजूला असे छान अरेंज केलेले आहेत तुम्हाला लगेच कळेल की त्याच्या आतमध्ये एक धागा आहे पण तो धागा दिसतोय का तुम्हाला डोळ्याने कोणाला नाही दिसत आहे हे की नाही तो धागा कधी दिसत नाही फक्त मण्याच दिसत आहेत तसंच हे सृष्टी कसं चालत आहे ऑटोमॅटिक असं वाटतं की एकदम ऑटोमॅटिक चाललंय सूर्य आपल्या वेळेमध्ये उकत आहे चंद्र आपल्या वेळेमध्ये आपलं काम करतो आहे सगळे ऋतू जे सहा ऋतू आहेत आपापल्या सीझन मध्ये येतात आपण पाऊस पाऊस पावडून जातो ऊन उन उन्हाळ्यात येतं थंडी थंडीत येतं हे कसं सगळं चालू आहे आश्चर्याची गोष्ट आहे ना पण त्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे भगवंत आहेत है ना माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही आणि दोवरात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्येच आश्रित आहे है ना हे सगळं कंट्रोल कोण करताय हे कंट्रोल सगळं भगवंतच करतायत आपण म्हणतो ना भगवंतांशिवाय काय हलू शकत नाही प्रत्येक आपल्याला ह्या श्लोकांमध्ये येऊ शकतो ये ना? या है ना म्हणून ह्या जे प्लॅनेट तुम्ही सगळे हे ग्रह बघताय ते ग्रह असे कसे असे कापसासारखे तरंगत आहेत आभाळामध्ये आणि किती हेवी असतील ते आपलं कुठलं गव्हर्नमेंट एजन्सी एकच आहे त्यांना सांगते की बाबा असं उभारा कुठल्या तरी साईन नासा वगैरे काय करत काही कोणी नाही करत आहे आणि कोणी आपण करू पण शकत नाही कारण की आपली ते क्षमताच नाही हे काय आपण त्यांच्याकडून जाऊ पण शकत नाही तेवढी पण क्षमता नाही आपण अजून चंद्रावर पण गेलेलो नाही है ना तर आपण जेव्हा हे सगळं बोलतो हे सगळं कंट्रोल कोण करत आहे जन्म एका मुलाचा जन्म कसा असतो गर्भामध्ये जेव्हा एक मूल जन्माला येतं गर्भामध्ये जेव्हा एक मूल येतं आईच्या तेव्हा ते कसं मोठं होत हे सगळं कोण नियंत्रण करत त्या मुलाला पोषण देणे आणि जेव्हा मूल जन्माला आलं तेव्हा आईच्या स्थानमध्ये दूध कोण टाकत हे कंट्रोल कोण करत ते पण भगवंतच करतायत ना शेतकरी बी तर घालतो पेरतो जमिनीमध्ये पण त्या बियांना सुंदर वृक्ष आणि नो चांगले चांगले रोप कोण बनवत भगवंतच हे कि नाही तर ते जिनियस आहेत है, है ना तुम्ही एखादी पेंटिंग बघितली असेल सिनरीची पण तुम्ही जरा सनसेट सीन बघितला अशी सिनरी कोणी काढू तरी शकता का कुठलाही पेंटर आतापर्यंत काढू शकला नसेल अशी सिनरी हुबेहूब है ना किती पण तो चांगला पेंटर असो तर भगवंत कसे सगळीकडे आहेत व्याप्त आहेत आणि सूत्रधार आहेत सगळं नियंत्रण करत आहेत ह्याच्यावरून आपल्याला कळतं आणि अशा प्रकारे आपण कृतज्ञ राहू शकतो साधं गाडीवरून जाताना बाहेरही आपण कृतज्ञ राहू शकतो की गाडी चालवताना येणारा हवा गती जे सगळं नियंत्रण कोण करताय भगवंतच करतायत है, करता है थे ना ती गाडी चालवण्याची शक्ती कोण देत हे सगळं आणि ते स्वतः बोलतात तस आहे कृष्ण सर्व गोष्टींचे सार आहेत म्हणजे बघा मी पाण्याची चव आहे पाण्यामधली जी चव आहे ते भगवंत आहेत सूर्याचा जो प्रकाश आहे ते भगवंत आहेत माणसामधला जे क्षमता आहे ते, ते, ते आहेत प्रकृतीमधील जे आवाज आहेत ते ते, ते भगवंत आहेत बुद्धिमत्ता बुद्धिमान व्यक्तीमधली जी बुद्धिमत्ता आहे ते भगवंत आहेत अशा पूर्ण म्हणजे इतकं सुंदर आता ही एक्सरसाइज आपल्याला सगळ्यांना करायची आणि अशा प्रकारे आपण भगवंतांना प्रत्येक क्षणी क्षणो क्षणी स्मरण करू शकतो का शुद्ध भक्त आपण जेव्हा बघतो की ते नेहमी भगवंतांच्या स्मरणात असतात कारण की हे तेव्हा त्यांनी रिलेट आणि कनेक्ट आणि ह्या कनेक्शन जे आहे ना ह्या गोष्टींना आपण आता कनेक्ट करत आहोत कारण की हे माहीत नाही पण भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी स्वतः सांगितलेली आहे त्या गोष्टी ही हे श्लोक तुम्ही वाचाल ते कुठले नंबर श्लोक ते पण सांगतो तुम्हाला एट टू सेव्हन पॉईंट लेव्हन ना हे सगळे भगवंतांनी सांगितलं आय एम द टेस्ट ऑफ वॉटर आय एम द लाईट ऑफ मून अँड सन आय एम द ओम इन वेदिक मंत्र मी ओम आहे वैदिक मंत्रामधला मी आवाज आहे आकाशामधला आणि मी माणसामधली क्षमता आहे पृथ्वीचा सुगंध मी आहे अग्नि हॅनो you know? आगीमधले जे अग, अग्नीमधले जे हिट आहे ते मी आहे हॅनो you know? सगळ्यामधला जो जीव आत्मा आहे तो परमात्मा मी आहे हे ना सगळ्या तपस्यांमधली जो म्हणजे सगळ्या जे हे आहेत साधू आहेत त्यांची जी तपस्या आहे ती मी आहे तपस्याची बळ है ना आणि अहम बीज प्रदापिता प्रदापित ओरिजिनल सीड है ना आणि इंटेलिजन्स ते आहेत सगळ्यांचं बळ ते आहेत स्ट्रेंथ ते आहेत हे ना सेक्स लाईफमधलं नॉट कॉन्ट्री टू रिलिजियस प्रिन्सिपल म्हणजे जे रिलीजियस प्रिन्सिपलमध्ये बसतं ते, ते आहेत हॅ ना तर आपण बघू शकतो भगवंत कसे म्हणजे कुठल्या सगळ्या लेवल्समध्ये मध्ये आपण त्यांना कनेक्ट करू शकतो भगवंतांना सगळ्या लेवल्सना असं काहीच सोडलेलं नाही आहे कारण की सगळं त्यांच्याकडूनच आलेलं आहे ह्या ना पहिलं बोललो ते आठ तत्व त्यांच्याकडून आले आहेत आणि आपणच त्यांच्याकडून आलेलो आहे म्हणजे तिथं काही राहिलंच नाही आपलं आहे ना आणि मग नंतर इथं आल्यावर पण हे सगळं आपण जे बघत आहोत एक्सपिरियन्स करतो हे पण त्यांच्याकडूनच आलेलं आहे है ना, ना, ना? ना, 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 ना? तर हे आपण जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण भगवंतांना सगळीकडे बघू शकतो आपल्याला कळतं की भगवंत हे स्रोत आहेत सार आहेत सगळ्याचे आणि हे खूप महत्वाचं आहे चला दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण आता अजून एक हे सांगतो है ना फॉर एक्झाम्पल एकदा एक है ना एक, एक, एक हे होतं काय एक इंटरव्ह्यू होतं एकदा एक, एक म्हणजे मिस युनिवर्स त्या मध्ये आलेली आणि एक साधू आलेले तिथे तर त्या मध्ये साधूंना पण बोलवलेलं आणि बरेचशे डिग्नेटरीज होते त्यांच्याबरोबर आणि सगळ्यांनी त्या मिस इंडियाचं मिस युनिव्हर्सचं खूप कौतुक केलं ना आणि तिने पण मोठं भाषण दिलं सगळे म्हणजे येऊन त्यांचे फोटो काढत होते काय आणि सगळं म्हणजे ऑटोग्राफ घेत होते बरंच काय काय चालत होतं आणि त्या भक्ताला पण आश्चर्य वाटत होतं साधून की असं कसं काय चाललं हे कोण होते तेना त्यांना माहीत नव्हतं मग नंतर एकाने सांगितलं अरे ही ऍक्च्युली ऑर्डिनरी व्यक्ती नाही आहे ही, ही आ, मिस युनिव्हर्स आहे म्हणजे सर्वात सुंदर युवती ह्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये आपण मिस युनिवर्स म्हणतो पण फक्त पृथ्वीवरचे असतात कारण की या युनिव्हर्स मध्ये बरेचसे सुंदर व्यक्ती आहेत आपल्यापेक्षा आप जे देवता आहेत ते आपल्यापेक्षा सुंदर आहेत हॅना पण ते ही भगवंतांसमोर फिके पडतात कारण की भगवंत सर्वात सुंदर आहेत आणि राधारणी गोप गोपी सगळ्यांपेक्षा सुंदर आहेत जे आध्यात्मिक जगामध्ये आहेत हा कारण की आपण अजून खरी सुंदरता बघितलीच नाहीये कारण की इकडची सुंदरता तरुण जाते हळूहळू वयाप्रमाणे है ना पण जेव्हा त्या साधूंनी तिच्याशी बोललं आणि तिला सांगितलं की हे बघ तू किती सुंदर आहेस मग तिला खूप आवडलं त्याने पण बोललं की तू सुंदर आहेस म्हणून पण तुला माहित आहे तु का तुझ्यापेक्षा सुंदर भगवंत आहेत आणि आपलं हे सौंदरता किती वेळ राहणार आहे क्षणिकच राहणार आहे आज तू युवक आहेस यंग आहेस म्हणून तुझ्याकडे तु ही सौंदर्य आहे पण काही काळाने तू पण वृद्ध होणार आहेस आणि तेव्हा ही सुंदरता तुझ्या वेळ राहणार नाही म्हणून ही सुंदरता शाश्वत नाही आहे है ना आणि जेव्हा तिने ऐकलं तिला इतकं आवडलं त्यांचं बोलणं की त्यांनी लगेच त्यांना सांगितलं लग की मला सांगा मी काय करू माझ्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी तर आपण जेव्हा हे जाणून घेतो की आपलं जे स्रोत आहेत ते भगवंत आहेत आणि आपण त्यांना जाणवण्याची इच्छा प्रकट करतो तेव्हा आपण त्यांना जाणू शकतो आणि म्हणूनच आता आपण बघणार आहोत की असे कोणते लोक आहेत की एवढं सगळं कळाल्यावरही ते भगवंतांना स्वीकार करत नाहीत कारण की असं पण असतात लोक बरं का आणि ते चार लोक आहेत जे कधीही शरण जात नाहीत आणि असे चार लोक आहेत जे कदाचित हाँ? कदाचित हा शब्द येतो तिथे शरण जाऊ शकतात आणि या चारींमध्ये ज्ञानी हा सर्वात उत्तम आहे आणि भक्त त्यातला त्यात अजूनही त्यात दुर्मिळच आहे कारण की ज्ञानीच्या पुढे भक्त येतो बरं का टॉपमोस्ट लेवलवर तर आता बघूया कोण येथे भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक आहे दैवी हेश मम माया दुरत तया। मामे मामे ये माया तरंती ते तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी मायाशक्ती ही अतिशय दुस्तर आहे परंतु जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात बघा भगवंत हे आपलं एक मोठं भौतिक जीवन म्हणजे एक समुद्रासारखं चित्र बघता ना तुम्ही तर भौतिक जगामध्ये असं समुद्रासारखं आणि हे लाटा जे येतात ना भौतिक जगामध्ये मद... समुद्रामध्ये ते लाटा आपल्या जीवनामधले येणारे त्रास आहेत त्रिविध ताप आहेत त्रिविध ताप मी तुम्हाला सांगितलं ना मनामधून येणारे विकार इतरांपासून होणारे त्रास आणि या भौतिक जगापासून म्हणजे प्रकृतीपासून होणारे त्रास ते लाटा आपल्याला असे दूर फेकतात है ना आपण भगवंतांकडे हात घ्यायला जातो की ते लाटा येतात आणि आपल्याला फेकून देतात लांब कुठेतरी म्हणून भगवंत आपल्याला स्वतः येतात न्यायला बघा तिथे भगवंतांनी कसा हात खाली वाकलेले आहेत भगवंत आपल्यासाठी आणि म्हणून आपण दोन्ही हात वर करून भगवंतांना पुकारायचा आहे हरे कृष्ण सगळ्यांनी म्हणा एकदा सगळ्यांनी म्हणाय माझ्या बरोबर अनम्यूट करू शकता हरे कृष्णा हरे कृष्णा 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 आणि हे आपण खूप तन्मितीने म्हणायचं आपलं पूर्ण हृदय देऊन म्हणायचंय आपल्याला जसं की द्रौपदीने पुकारलेलं भगवंतांना तिला द्रौपदी जेव्हा पुकारत होती ना तेव्हा एका हाताने आधी साडी पकडलेली त्यांनी तेव्हा भगवंत आले नव्हते ऍक्च्युली पण जेव्हा त्यांनी तेही हात सोडून भगवंतांकडे शरण गेली तेव्हा मात्र भगवंत प्रकट झाले तिकडे साडीच्या स्वरूपामध्ये तर आपण बघू शकतो आपन पन आपला की आपण पण आपल्या जीवनामध्ये भगवंत तेच सांगतात तीन प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली माझी दैवी माया शक्ती ही अतिशय दुस्तर आहे खूप कठीण आहे आता भगवंत जेव्हा बोलतात दुस्तर म्हणजे किती दुस्तर असावं ते हे की नाही परंतु परंतु शब्द आला तिथे कारण की जे मला शरण आले आहेत ते मायेला सहजपणे तरुण पलीकडे जातात हा समुद्र तुम्ही बालाजीचं दर्शन घेतले का कधी बालाजीचं दर्शन बालाजीचं जेव्हा दर्शन तुम्ही घ्याल तिथे बघा बालाजीचा एक हात असा कमरेवरती आहे नाही एक हात असा आहे असं असं खाली दाखवतात असा हात आणि एक हात असा आहे त्याचे खाली हात का आणि एक हात असा कमरेवरती पण आहे असा त्याचा अर्थ काय माहित आहे का तर असा हात दाखवतात म्हणजे त्याचा अर्थ माझा चरणाचं माझं माझा शरण येतो असं बोलतात आणि जेव्हा ते असे कमरेवरती हात ठेवतात त्याचा अर्थ काय की जेव्हा तू माझं शरण घेशील तेव्हा हे भौतिक जगत जे असं समुद्रासारखं आहे ते कमरे एवढंच होईल तू त्यात बुडणार नाहीस आणि समुद्र जेव्हा कमरे एवढं येईल तर आपण आरामात आरा समुद्र पार करू शकतो है ना आणि ते पार करून कुठे जायचंय आपल्याला भगवंतांकडे जायचंय आध्यात्मिक जगामध्ये आणि हेच भगवंतांनी सांगितलं आता एवढं सगळं सांगूनही असे कोण लोक आहेत जे भगवंतांकडे येणार नाहीत ते बघूया आपण नमाम दुष्कृत नसुरम भावमाश्रिता जे अत्यंत मूर्ख आणि दुष्ट आहेत नराधम आहेत ज्यांचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहेत आणि जे, जे आसुरांची नास्तिक प्रवृत्ती धारण करतात ते मला शरण येत नाहीत यांच्याबद्दल आपण जरा चर्चा करणार आहोत आता ही चार लोक कधी शरण घेत नाहीत मूढ अत्यंत मूर्ख आणि कष्टकारी गाढवे गाढवे म्हणलेले भगवतगीतामध्ये त्यांना का म्हणलं कारण की ते गाढव कसा खूप कष्ट करतो है ना दिवसभर कष्ट करत असतो जरा कष्ट करून जरा असं म्हणतात ना लोक देखो मैं कितना कष्ट करता हूं, आप क्या करते हो केवल भगवान का नाम जप करते हो हा ना असं म्हणतात ना काय काही लोक हे भक्ती करके वाला वालय कष्ट करो वर्क सेवा ही काम ही पूजा है आणि दिवस रात्र कष्ट करणार ओव्हर टाइम करणार पैसे कमवण्यासाठी काय काय नाही करणार अठरा वीस तीस चाळीस तास माय लॉर्ड ते चोवीस तास काय पडतात त्या लोकांना ऍक्च्युली मग त्यांना असं बोलले की ते गाढवासारखं कष्ट करतात पण त्यांना भगवंतांवर विश्वास नाही ते भगवंतांकडे येत नाहीत कधी त्यांना मूढ मती म्हणलेलं आहे मूढ व्यक्ती आहे दुसरे असे आहेत की जे नराधम असभ्य लोक प्राण्यांसारखे व्यवहार करतात म्हणजे हे जे यु नो टेररिस्ट किंवा रेप करतात हे क्रिमिनल असतात हे सगळे प्राण्या पशुसारखेच वागत आहेत ते म्हणून त्यांना नराधम म्हणजे मानव जातीत सर्वात कमी मानले जाणारे व्यक्ती असे नराधम असभ्य लोक हे लोक पण भगवंतांवर विश्वास ठेवत नाही आणि भगवंतांची शरण जात नाही तिसरे म्हणजे हे सर्वात डेंजरस या चारीपेक्षा सर्वात डेंजरस हे या तिसरे माया अप्रित ज्ञान समाजातील दिशाभूल करणारे विचारवंत आता हे हुशार असतात भरपूर पण त्यांची हुशारी कशात असते हे सांगण्यात की भगवंत काय नाहीये आपण आपलं आपलं बघायचं असे कितीतरी ऑर्गनायझेशन आणि कितीतरी असे लोक आहेत जे सरळ सरळ सांगतात की आपण एकमेकांना सुखी ठेवायचं बस भगवंत ना तू तुझं बघ मी माझं बघतो बस

कसे भगवंत कारण की आपल्या ह्या इंद्रियांनी आपण आत्ताच बघितलं एक्सपेरिमेंट करून आपण भगवंतांना कळ समजू शकत नाही लॅबोरेटरीमध्ये है।, है ना कारण की ते वेगळंच तत्व आध्यात्मिक तत्वांना आप आपण भौतिक तत्वांनी कसं समजू शकतो है ना आणि त्याला समजावण्यासाठी आपल्याला कृपा ही गरज आहे आणि शब्द प्रमाण म्हणजे आचार्यांनी आणि गुरूंनी सांगितलेलं जे गुरु शिष्य परंपरेमधून येणारं ज्ञान आहे ते विनम्रतेने जे आपण ग्रहण करतो तेव्हाच आणि चौथा आहे भाव आश्रित म्हणजे राक्षसी स्वभावांचे लोक आता तुम्ही हिरण्य गोष्ट ऐकली असेल जे प्रल्हाद महाराजांचे वडील होते त्यांनी किती त्रास दिला प्रल्हाद महाराजांना भगवंतांची आराधना करण्यासाठी तर रावण सारखे राक्षस हे सगळे राक्षसगण आहेत हे असुर असुर वृत्तीचे आहेत म्हणजे जे भगवंतांनाच मारण्यासाठी निघालेले आहेत साक्षात म्हणजे बघा असा भाव आहे त्यांचा मला भगवंतांनाच मारायचा आहे म्हणजे हिरण्य कशिपूचा भाऊ जो होता हिरण्याक्ष त्याला वराहा अवतारनी व्रद्धवध केलेला त्याचा कारण की तो काय करतो त्यांनी भूमीला घेतला आणि भूमीला खाली टाकून दिलं पाताळात आपल्या पृथ्वीला तर मग भगवंत चिडले अरे असं कसं करू शकतोस तू दिस इज द लॉ मग त्यांनी युद्ध झालं त्यांच्यामध्ये दोघांमध्ये त्यांनी भगवंतांना खूप शिवीगाळ केली लिटरली हे पण भागवतामध्ये मध्ये दिलेलं आहे आणि अंतता वरादेवांनी त्यांचा वध केला हिरण्याक्षस आणि हे ऐकून हिरण्य कशिपूला खूप राग आलेला आणि म्हणून तो संगाना सांगत होता की कधीही कोणी विष्णूचं नाव घ्यायचं नाही आणि घेतलं तर त्याला मारण्यात येईल आणि त्याला काय माहित की त्याचा पुत्रच विष्णूचा भक्त बनणार आहे आणि बनला प्रल्हाद महाराज आणि तो त्यांनाच मारायना निघालेला पण त्याचा विनाश झाला तर असे जे असुरभाव आणि आसुरी भावांमध्ये आश्रय घेतात असे आश्रित लोक आसुरी भाव आश्रिता हे पण कधी शरण ते हे चार आहेत मूढ नराधम माया प्रत ज्ञान आसुर भाव आश्रिता हे चार लोकांपासून आपण पण दूर राहायचं कारण की ह्यांचा संघ जर आपण घेतला तर संपलं हे कुसंघ आहे हा कुसंघ कधीच आपण घेऊ नये लिटरली कारण की त्याच्यामुळे आपली जी थोडीफार भक्ती आता उमलत आहे ती पण नाही करणार ओके okay? आता असे कोण व्यक्ती आहेत जे भगवंतांकडे येतात चतुर्विधा भजनते माम जन सुकृत जन सुकृतो अर्जुन भरत हे भरत श्रेष्ठ अर्जुन चार प्रकारचे माझी भक्ती करीत असतात आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी आता हे कोण आहेत आपण बघूया बर का आर्त म्हणजे जे व्यथित जे खूप दुखी आहेत त्यांच्या संसारात इतके दुःख आलेले आहेत म्हणजे काय सांगायचं कोणा फॅमिलीमध्ये कोणाचं डेथ झालेलं आहे किंवा काही म्हणजे म्हणजे काही प्रॉब्लेम जे आता घरामध्ये पण बरेचसे प्रॉब्लेम्स असतात त्या प्रॉब्लेम मुळे असे लोक आर्त आहेत तर खूप दुखी आहेत असे लोक लोक भगवंतांकडे येतात शरण जातात अर्थार्थी म्हणजे ज्यांना संपत्तीची इच्छा असते म्हणजे हा चला मला बिझनेस स्टार्ट करायचं मग चला नारळ फोडी आपण भगवंतांच्या मंदिरात जाऊ बालाजीला जाऊन प्रार्थना करूया रोज नो मुंडन करूया तिकडे जाऊन दरवर्षी हॅ ना म्हणजे मी माझा केस अर्पण केले की भगवंत मला अजून धन देतील हॅ ना आणि घराच्या कानाकोपऱ्यात काहीतरी असे द्रव्य ठेवायचे जेणेकरून आपल्याला संपत्ती वाढेल लवंगच ठेवा लसूनच ठेवा कांदाच ठेवा जे काय ते आणि असे जे भगवंतांकडे जातात ते अर्थार्थी म्हणतात आणि जिज्ञासू म्हणजे खूप उत्सुक असणार आहे ओके म्हणजे त्यांना असंच म्हणजे एक क्युरॉसिटी आहे की भगवंत कोण आहे बाबा आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर असे बघ आणि चौथे म्हणजे ज्ञानी तर ज्ञानी आणि जिज्ञासू कधी कधी तुम्हाला एकाच वाटेल दोघंही उत्सुक असतात पण ज्ञानी हे ज्ञानाच्या शोधात असतात सिन्सेरिटी मध्ये फरक आहे तिथे ज्ञानी हे ज्ञानाची म्हणजे भगवंत कोण आहेत हे जाणून घेऊन त्यांच्या आयुष्यात अंमलात अप्लाय करायचं असतं त्यांना आणि ह्याला ज्ञानी म्हणतात तर सर्वात श्रेष्ठ ह्याच्यामध्ये कोण आहेत ज्ञानी कारण की काय आहे कधी कधी हे चार ना असं नाही है की ह्यांना भक्त हे कोणीच भक्त नसतात बरं का हे चारी मधले कोणीच भक्त नाही येत आता ह्या स्टेजमध्ये ते फक्त येतात आणि शक्यता ते पण आहे हे लोक समर्पण करतील पण ते करतीलच असं नाहीये कारण की कधी कधी जरा त्यांच्यामध्ये सुकृती नसेल तर ते नाही करणार सुकृती म्हणजे काय आपल्याला काहीतरी पुण्य हवं संचित आपलं है ना मागच्या जन्मे आपल्याला काय पुण्य मिळेल किंवा ह्या जन्मात आपण कोणा भक्ताला मदत केलं असेल वैष्णवांना मदत केलं असेल तर आपल्याला ती सुकृती भक्ती उन्मुख सुकृती म्हणतात त्याला तर आपल्या जीवनात भक्ती उन्मुख सुकृती असेल तर आपण विष्णूला शरण जाऊ शकतो कृष्णाला शरण जाऊ शकतो ना तर नाही तर असे अर्थ व्यक्ती किंवा अर्थार्थी व्यक्ती किंवा जिज्ञासू व्यक्ती ते कधी कधी चुकीच्या मार्गालाही लागू शकतात है ना म्हणून हे असे ना म्हणतात ना बॉर्डर लाईन केसेस हे बॉर्डर लाईन केसेस आहेत बेसिकली सगळे है ना कदाचित कदाचित म्हणजे ते फक्त होऊ शकतात आणि समर्पण करू शकतात आणि आपण पण ह्याच्यामध्येच येतो कुठेतरी पण आपल्याला आता ह्याच्या पुढे जायचं ह्याच्या परे जायचंय ना कसं परे जाणार हे आपण आता ह्या सहा सात दिवसामध्ये शिकत होतो आणि आज पण खूप छान आपण ह्याच्याबद्दल जाणून घेतलेलं आहे आणि नक्कीच मला वाटतं की तुम्ही ह्याच्या पुढे जाणार ह्याची माझी गॅरंटी आहे कारण की एवढा आपण श्रवण केल्यानंतर आपल्याला नक्कीच एक विश्वास बसत असेल मनामध्ये की नाही नाही मला यांच्यामधलं एक व्हायचं नाहीये मला पुढे जायचंय आणि ते म्हणजे काय मला भक्त व्हायचंय भगवंतांचा जो so, पूर्णपणे आपल्या हृदयाला समर्पित करतो भगवंतांच्या कमलचरणी आणि त्यांची सेवा करण्यामध्ये भग्न होऊन जातो आणि त्यांचा स्मरण करतो गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करतो गुरु शिष्य परंपरेमधून ज्ञान प्राप्त करतो आणि त्यांची पण सेवा करतो श्रवण करतो त्यांच्याकडून हे सगळं आपल्याला ऍक्च्युली कळायला पाहिजे हम्म नंतर यांपैकी ज्ञानी सर्वोत्तम आहे भगवद्गीतेमध्ये सांगितले आणि सर्व सर्व ज्ञानींपैकी भक्त हे उत्कृष्ट आहेत भगवंत हे पण सांगतायत है।, है ना किती सुंदर किती सुंदर मुख आहे रूप आहे बघा भगवंतांचं असं सुंदर रूप आपण प्रार्थना करायची की हे सदैव हे रूप माझ्या मनामध्ये असू दे हृदयामध्ये असू दे नंतर बहुनाम ज्यान वासुदे 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 वा अनेक अनेक जन्म ज्ञानवान मां प्रपद्यन्ते वासुदेव स महात्मा सुदुर्लभ अनेकानेक जन्म आणि मृत्यू नंतर ज्याला वास्तविक ज्ञान होते तो मी अस्तित्वातील सर्व गोष्टींच्या कारणांचे परम कारण असल्याचे जाणून मला शरण येतो असा महात्मा अत्यंत दुर्लभ असो म्हणजे आता ह्या लेवलला म्हणजे त्या भक्ताच्या लेवलला येण्यासाठी पण आपल्याला बरेच बरेच जन्म लागणार आहेत जर आपण स्वतःहून ट्राय केलं तर म्हणून आणि अशी शुद्ध भक्त पण खूप खूप कमी असतात म्हणजे प्रभुपात त्यातले एक होते प्रभुपात हे शुद्ध भक्त होते आणि त्यांनी आख्या जगामध्ये चौदा वेळा भ्रमण केलंय आणि कुठल्या वयात वर्षी वर्षीमध्ये सेव्हन्टी इयर्स आपण आता चाळीशी गाठली की आपण बेडवर पडतो ना काहीतरी रोज एक नवीन दुखणं चालू असतं आपलं हे ना साठीला तर नाहीच म्हणतो आपण आता नाही कुठे जायचं आपण हे ना त्यांनी सत्तरला सुरू केलं इस्कॉन हे ऑर्गनायझेशन आणि चौदा वेळा भ्रमण केलं अख्ख्या वेगवेगळ्या देशामध्ये पूर्ण पृथ्वीच आणि त्याच्यामध्ये कितीतरी देश त्यांनी फिरले का हॉलिडेसाठी नाही गेलेले कुठे त्यांनी अख्या देशांमध्ये भगवद्गीतेचा प्रचार केला सगळ्यांना सा भगवद्गीतेबद्दल सांगितलं आज फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका जर्मनी आता मी कॅनडाला स्वतः होतो मी ब्राझीलमध्ये गेलेलो सिंगापूरला गेलेलो दुबईला गेलेलो हाँगकाँगला गेलेलो कारण की मी जेव्हा आधी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करायचो तेव्हा मला या देशांमध्ये माझ्या जा कामासाठी जावं लागत असे तेव्हा मी या जेव्हा जेव्हा देश जेवढ्या देशांमध्ये गेलो तेवढ्या सगळ्या देशांमध्ये प्रौपदानी मंदिरं बांधले सुंदर सुंदर मंदिर आणि इतके सारे भक्त आहेत तिथे तर आपण बघू शकतो अशा देशांमध्ये ही भक्त आहेत आणि भगवतगीता साधना करत आहेत नियमितपणे माळ जप करत आहेत नियमितपणे तुळशीला जलदान देत आहेत आरती करत आहेत भगवंतांची प्रसाद ग्रहण करत आहेत भोग दाखवत आहेत किती सुंदर म्हणजे मला एक विश्वास झाला की ही जी फिलॉसॉफी आहे ती का अशीच मांडली गेलेली नाही त्याचं परफेक्ट ऍक्शन मला आणि प्रचिती वेगवेगळे देश फिरून पण आलं आणि जेव्हा भारतात आलो तेव्हा मी म्हणजे पूर्णपणे त्याला चांगलं फॉलो करायला सुरुवात केलं कारण की हे खूप महत्वाचं आहे आपण पण आपल्या जीवनामध्ये फॉलो केलं पाहिजे तर हे तर आता आपण दुसऱ्या भागाकडे जाणार शेवटच्या भागाकडे ते म्हणजे देवता है ना आता देवता कोण आहेत मग कारण की आपण बघतो छत्तीस कोटी देवता देवी देवता आपण आहेत आपल्या ह्याच्या संस्कृतीमध्ये तर त्यांचं आणि भगवंतांचं काय नातं आहे हे पण बघणार आहोत ओके प्रपद्यन्तेन्य देवता तम तस्वया ज्यांचे ज्ञान भौतिक कामनांनी हिरवलेले आहेत ते अन्य देवी देवतांना शरण जातात आणि आपल्या स्वभावानुसार आराधनेचे विशिष्ट विविध व... विधी विधानांचे पालन करतात है ना तर जसं की आता तुम्हाला सपोज यु नो तुमच्या घरी पाणी येत नसेल है ना पाणीचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या वॉटर डिपार्टमेंटला जाणार आणि तक्रार नोंदवणार है ना की माझ्या घरी बाबा पाणी येत नाही आहे आणि सपोज तुम्हाला यु नो फायनान्स हवा असेल तुम्ही बँकेकडे कर लोन करायला जाणार तर असंच बेसिकली तर ह्या तुम्ही गव्हर्नमेंटचा पण बघाल तर तिथं फायनान्स डिपार्टमेंट आहे वॉटर डिपार्टमेंट आहे पण ते सगळं मॅनेज कोण आहे प्राईम मिनिस्टर आहेत जे सर्वात मुख्य आहेत ते सगळ्यांना ऑथॉरिटी दिलेली आहे त्यांनी कारण की सगळं काम प्राईम मिनिस्टर करत नाही प्राईम मिनिस्टर ऑर्गनायझेशन करतात आणि नवीन नवीन विजन कास्टिंग करतात पण यांना सगळ्यांना त्यांनी ऑथॉरिटी दिलेली आहे पॉवर दिलेली आहे की तुम्ही हे हे वेगवेगळे डिपार्टमेंट सांभाळा तसंच ह्या देवी देवतांना पण डिपार्टमेंट दिलेले आहेत आणि ते त्यांच्या आदेशाखाली काम करत आहेत आणि ते त्यांचे भक्त आहेत खूप चांगले भक्त आहेत म्हणून आपण त्यांना खूप आदरयुक्त त्यांचा सन्मान करायचा आहे है ना पण आपल्याला हेही लक्षात ठेवायचं आहे की त्यांना मिळणारी जी शक्ती आहे ती त्यांच्याकडूनच येत आहे भगवंतांकडूनच येत आहे आणि म्हणून आपण आपली जी भौतिक कामना आहे ह्याच्यासाठीच फक्त त्यांच्याकडे नाही जायचं आहे ओके जरा आपण त्यांच्याकडे फक्त भौतिक कामना असं चला मला ह्यांच्याकडून हे मिळणार आहे ह्यांच्याकडून हे मिळणार आहे आणि ना, ना, ना गणपती बाप्पाकडून मी हे मागतो सरस्वतीकडून हे मागतो आणि लक्ष्मीकडून मी लक्ष्मी मागतो नारायण जाऊ देत साईडला त्यांच्याकडून काय आहे काय मिळणार आहे मला नारायणकडून नारायण सगळं हरून घेईल हरी हे सगळं लेत आहे म्हणून त्याच्याकडे नकोच जायला आपलं काम ह्यांच्यापाशीच हे आपली माणसं असं नाही मग हेच मध्ये सांगतात भौतिक कामनांनी हिरावलेले लोक जे असतात ते देवी देवतांचे शरण का घेतात कारण की त्यांना त्यांची भौतिक इच्छा पूर्ण करायची असतात आणि आपण आता एवढं वाचलो की आपण ह्या जगामध्ये हे जग नश्वर आहे हे जग तात टेम्पररी आहे क्षणिक आहे ह्या क्षणभंगर सुखासाठी आपण जे जे काय प्रवास प्रवा, 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 प्रयास करू ते आपल्याला परिणाम दुःखच देणार आहेत नो आणि अजून जास्त दुःख देणार आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपण या क्षणिक सुखासाठी देव करत नाही इनफॅक्ट हे देवदेवता पण भक्त आहेत त्यांच्याकडे आपण हीच प्रार्थना करतो हो की मला तुमच्या चरणी म्हणजे मला भगवंतांच्या चरणी भक्ती दे हे भग नो देवता जे कोण देवताकडे जातो गणपती बाप्पा गणपती बाप्पा भक्त आहेत भगवंतांचे मग ते विघ्न विनाशक का म्हणलेले कारण की त्यांनी नरसिंहाचे अ हे आहेत काय कॅरियर म्हणजे म्हणतो ना आता जसं की गणपतीचं वाहन कुठलं मूषक आहे तसं नरसिंहाचे वाहन आहेत गणेशजी गणेशजी आपल्या जे दात आहेत त्याच्यावर त्यांच्या दातांवर नरसिंह भगवान उभे आहेत म्हणून नरसिंह भगवान हे विघ्न विनाशक आहेत भक्ती मधले जे काही विघ्न आहेत ते नाश करतात म्हणून गणपती बाप्पांचं पण नाव आहे विघ्न हरता है ना आपण गणपती बाप्पांना विघ्न अर्थ का म्हणतो कारण की कुठलेही कार्य सुरू करण्यामध्ये जेव्हा काही विघ्न येतात तेव्हा त्यांची आराधना केली जाते आधी श्री गणेश करायचं आपण ना कारण की ते विघ्न दूर करत कारण की ते शुद्ध भक्त आहेत पण गणपती बाप्पांकडे आपण काय प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा मला तू अशा भगवंतांची सेवा करायला बुद्धी दे आणि मला तुझ्याकडे कशी भगवंतांप्रती भक्ती आहे तशी मला पण भक्ती माझ्या हृदयामध्ये निर्माण कर है ना अशी प्रार्थना आपण देवी देवतांकडे करू शकतो आणि मग आपलं सार्थक होणार आहे शंकर हे वैष्णवाना व्यथाम शंभू आहेत आणि त्यांनी काय करतात त्यांनी राम नामाचा जप करत असतात नेहमी मग तशा शंकराकडे आपण प्रार्थना करायची की हे शंकर तुम्हाला दंडवत प्रणाम आणि मी तुम्हाला प्रार्थना करतो करते की मला तुमच्यासारखीच श्रीरामांवर भक्तीचं दृढ भक्ती येऊ दे माझ्या हृदयामध्ये पण तुमच्यासारखी तुम्ही कशी एकाग्रतेने भक्ती करत असता तसा माझ्यामध्ये पण ती रस निर्माण होऊ दे तुमच्या हृदयामध्ये कशा भगवंतांप्रती रस आहे असं आपण प्रार्थना करायचं ना आपले की आपले भौतिक इच्छा त्यांच्याप्रती मांडायच्यात आपल्याला ओके कुठले म्हणजे इवन कृष्णासमोर नाही हे बघा एखादा आई किंवा वडिलांना आपल्या मुलाला काय द्यायचं आहे हे माहीत ना तेच जरा तुम्ही एखादा टपरीवाल्याकडे जाणार तो काय तुम्हाला रागवणार आहे का त्याला पैसे मिळतात तो आपला तुम्हाला काही देईल तुम्ही जे मागाल ते त्याला पैसे दिल्यावर पण जरा तुम्ही तुमच्या वडिलांकडे गेला आणि म्हटलं मला तो वडापाव द्या टपरीवरचा मस्त तेलकट छान असा तळलेला कुठल्या तेलात माहीत नाही आपल्याला असा तो वडापाव आपण मागितला त्यांच्याकडे तर काय म्हणेल आपल्याला एक झापड मिळेल ना गप्प बस तिकडे घरी केलेली चपाती भाजी खा का कारण की आपल्याला ते हानिकारक आहे हे आपल्या वडिलांना माहीत असतं आईला माहित असतं पण त्या टपरीवाल्याला माहित नसतं है ना कारण की तसं डायरेक्ट रिलेशनशिप नाही आहे ना आपलं तसं भगवंतांचं आपलं सगळ्यांची डायरेक्ट रिलेशनशिप आहे देवी देवतांची पण त्यांचं डायरेक्ट रिलेशनशिप आहे आणि आपलं पण त्यांचं डायरेक्ट नातं आहे आपण कारण की सगळे त्यांचेच स्रोत आहोत त्यांचेच अंश आहोत त्यांचे मुलं आहोत म्हणून त्यांनी आपल्याला तेच देतील जे आपल्याला गरज आहे है ना असं कुठलीही गोष्ट देणार नाही जे आपली इच्छा असते आपली इच्छा भरीच काय काय असते हॅ ना अशी चुकीची इच्छा पण असते आपली म्हणून ते आपल्याला भगवंत देत नाहीत हे की नाही सगळंच देत नाहीत श्रद्धया हित इहते लभते अशा श्रद्धेने युक्त होऊन तो विशिष्ट देवताची कृपा संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि आपली इच्छित भोग प्राप्त करतो परंतु वस्तुत हे लाभ केवळ मीच प्रदान करत असतो हे भगवंत बोलत आहेत बघा है, है ना की त्यांना भगव देवतांना जे पावर दिलेली देण्याची ते पण भगवंतांनीच दिले म्हणून आपल्याला हे कळलं पाहिजे की देवता जेव्हा आपण पूजन है या ना तर आपण त्यांची खूप सारे भौतिक इच्छा असते म्हणून आपण त्यांचं पूजन करू नये आणि असे लोक करतात बरं का खूप सारे भौतिक इच्छासाठी त्यांनी करत असतात आणि ह्यांना ह्या लोकांना भगवंतांनी कमी हुशार म्हणलेले जे हुशार व्यक्ती नाहीत अशा व्यक्ती है ना जरा मी एक जा, तुम्हाला जा एक उदाहरण अजून दिलेलं बिलगेट्स कडे तुम्हाला वर्गणी मागायला जायचं असेल तुम्ही शंभर रुपये मागणार का एक करोड रुपये मागणार तुम्ही मागेल तसाच अपमान येतो ना तर भगवंत आपल्याला शुद्ध भक्ती देण्यासाठी आणि आपण काय मागतो मला घर दे मला बंगला दे या देवतांकडून का उपयोग त्याचा किंवा देवतांकडे पण ती शक्ती की त्यांनी पण तुम्हाला ती भक्ती देऊ शकतात है ना असं क भगवंतांना त्यांनी पण प्रार्थना करू शकतात आपल्यासाठी कारण की त्यांनी अजून प्रिय आहेत भगवंतांसाठी है ना म्हणून त्यांच्याकडून जी फलश्रुती प्राप्त होते आपल्याला ती फक्त मर्यादित असते तात्पुरतं फळ असतं ते आणि देवतांच्या ग्रहावर आपण जातो जरा आपण देवतांची पूजा केली पण जरा भगवंतांची पूजा केली साक्षात तर आपण आध्यात्मिक जगामध्ये जातो कारण की हे बघा देवतांचे जे ग्रह ते पण इथेच आहेत भौतिक जगामध्येच आहेत है ना आणि ते पण देवता एक पोस्ट आहे बेसिकली त्याच्यामध्ये पण जे व्यक्ती काम करत आहेत त्या पोस्टवर त्यांनी त्यांना नेमले गेलेलं आहे तिथे ते कार्य करण्यासाठी कारण की त्यांची तेवढी पुण्य आहे म्हणून त्यांना ते पोस्ट मिळालेलं आहे म्हणून आपण पण कधी काळी देवता असू कुठल्या तरी जन्मामध्ये है ना तस तर ते जे फलश्रुती प्रदान करतात ते तात्पुरतं असतं ता आणि आपण जरा त्यांची पूजन केली तर त्यांच्या घरांवर जाऊ पण आपण जरा भगवंतांची साक्षात श्री कृष्ण भगवानची सेवा पूजन केली तर आपण त्यांच्या आध्यात्मिक धामामध्ये जाऊ परत येत गत्वाना निवर्तन ते त्या धामातून आपण कधी या भौतिक जगामध्ये येणार नाही हे शाश्वती भगवंत स्वतः देतात है ना आणि मूड आणि अज्ञानी लोकांना मी कधी प्रकट होत नाही माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट हो राहतो आणि म्हणून मी अजन्म आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकतच नाही है था था ना आपण आत्ता मूड व्यक्तींची व्याख्या पण बघितली कशा असतात मूड व्यक्ती अज्ञानी व्यक्ती आणि म्हणून भगवंत त्यांना त्यांच्यासमोर कधी प्रकटच होत नाही कारण की ते चॅलेंज करतात भगवंतांना खूप द्वेष करतात ईर्षा करतात म्हणून अशा व्यक्तींना भगवंत स्वतःच प्रकट होत नाही का प्रकट होतील काय कारण आहे जर त्यांनाच विश्वास दाखवायचा नसेल तर भगवंतांना काय पडली हे की नाही असं पण त्यांनी खूप दयाळू आहेत हे मात्र आहे है ना त्यांनी तरीही त्याला सगळं प्रोव्हाइड करत असतात हे त्यांची कृपा आहे खरं म्हणजे अशा व्यक्तींनाही भगवंत सगळं काही देत असतात हे अर्जुन कारण की कधी त्यांना इच्छा असते की कधीतरी हा व्यक्ती माझ्याकडे येईल आता नाही तर मी यांना माझं दर्शन दाखवू शकत नाही कारण की त्यांनी इर्षा करतात माझ्यावर पण मी सगळं ह्यांना देईन कारण की कधीतरी तो जीवात्मा माझ्याकडे येईल आणि बोलतात हे अर्जुन hey मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेले सर्व काही वर्तमान काळात घडत असणारे सर्व आणि भविष्य काळात घडणारे सर्व काही जाणतो ना त्रिकादर्शी आहेत भगवंत आणि मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कोणीही जाणत नाही म्हणून भगवंतांना कोणीही जाणू शकत नाही आणि हे आपल्याला पण कळणार आहे कारण की आपण पण भगवंतांना पूर्णपणे जाणूच शकत नाही कारण की आपले इंद्रिय पूर्ण नाही आहेत ना त्याच्यामुळे म्हणून जेव्हा इंद्रिय भक्ती करून आध्यात्मिक होतील तेव्हा आपण हळूहळू भगवंतांना जाणू शकतो है ना आणि म्हणून एषां तु अंतगतम पापम जनानां पुण्य कर्मणां ते द्वंद्व मोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रता ज्यांनी या जन्मी आणि पूर्वजन्मी पुण्य कर्मे केली आहेत आणि त्यांची पाप कर्मे पूर्ण नष्ट झालेली आहेत ते द्वंद्वरूपी मोहातून मुक्त होतात आणि दृढ दृढनिष्ठेने माझ्या सेवेमध्ये युक्त होतात तर भगवंतांची सेवा कशी आपण करू शकतो की या जन्मी आणि पूर्वजन्मी आपण पुण्यकर्म जरा केली असतील आणि ज्यांची कर्मफले पूर्णपणे नष्ट झाले पापकर्मे नष्ट झालेली असतील ते ह्या द्वंद्वरूपी मोह जे असतात आपल्याला द्वंद्वात घालत असतात हे सगळे मोह जे आपल्याला येतात आपल्या आयुष्यामध्ये मग ते सगळे निघून आपण दृढ निष्ठेने भगवंतांची सेवा करू शकतो है ना म्हणून आपल्याला भक्ती उन्मुख सुकृती घ्यायची सेवा करून आणि आपण सुरू करायचं आता आपल्याला मिळत आहे आपण रोज नियमितपणे जप करायचं आहे भगवंतांचं सुंदर कीर्तन करायचं आता आपण थोडा वेळ मी तुम्हाला कीर्तन काय असतं ह्याच्याबद्दल सांगणार आहे कारण की कीर्तनाने आपण भगवंताकडे लगेच फोकस करू शकतो आणि ते खूप महत्वाचं आहे आणि मी एकदा हरे कृष्ण महामंत्र म्हणणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला म्हणायचं त्याच्या मागे माग तर मी तुमच्या समोर आता म्हणून दाखवणार आहे कीर्तन लिटरली ओके आणि मग आपण सगळे मिळून ते म्हणायचं आहे ओके 1 minute huh? mm -hmm. Mm -hmm.

हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे सगी म्यूट वर रा पठ मीतो म्यूट वर्त तुम्ही बैकग्राउण्ड मध्ये राहा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय गोविंद जय जय गोपाल जय जय राधा रमण हरि गोविंद जय जय तर असं आपण भगवंतांचं कीर्तन करू शकतो सगळे मिळून फॅमिलीमध्ये एकत्र येऊन आणि ह्या कीर्तनाने खूप एक सुंदर वातावरण निर्माण होणार आहे हे एक कीर्तन यज्ञ आहे यज्ञासारखं आहे आणि ते यज्ञामध्ये आहुती आपण मंत्राची देत आहोत हे की नाही आणि ते मंत्र जेव्हा आपल्या कानाच्या यज्ञ कुंडामध्ये जाऊन आपलं हृदय शुद्ध होतं आणि ते मंत्राचे जे व्हायब्रेशन आपल्या पूर्णामध्ये घरामध्ये येऊन सुख शांती समृद्धी आणू शकतं है ना कारण की त्या भगवंतांचं दिव्य नाम आहे त्या दिव्य नामात प्रचंड शक्ती आहे प्रचंड शक्ती आणि त्या शक्तीची अनुभूती तुम्ही स्वतः आपण करून घ्यायची आहे हे अंमलात आणून हे अप्लाय आहे तुम्हाला घरी आणि तुम्हाला जेव्हा म्हणजे संध्याकाळी झोपण्याच्या आधी एक पाच मिनिटं आपण कीर्तन करू शकतो किंवा सकाळी उठल्यावर कीर्तन करू शकतो जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं आणि मी तुम्हाला हे दाखवणार की भगवंतांची आरती कशी करायची आपण ते पण एकदा बघणार आहोत सगळं प्रोसिजर ओके तर त्याच्यामध्ये पण आपण खूप सुंदर आरती कसं करायचं हे बघणार आहोत तर हे सगळं आपण जेव्हा सुरू करतो करायला हे ऍक्टिव्हिटीज हे रिच्युअल्स जे आहेत हे आपल्याला जे सांगितलेले आहेत हे ऍक्च्युली भगवंतांचं स्मरण आपल्याला करून देतात तर आज आपण इतकं सुंदर ह्या चॅप्टरमध्ये बघितले कसं आपण श्रवणाने भगवंतांना जाणू शकतो आणि त्यांच्याकडून ज्ञान घेऊ शकतो कारण की प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाण हे पूर्णपणे आपल्याला ज्ञान देऊ शकत नाही आणि म्हणून आपण शब्द प्रमाण म्हणजेच गुरु शास्त्र आणि गुरु परंपरेमधून आलेलं ज्ञान आपण घ्यायचं आहे आणि त्याच्याने काय होतं आपल्याला भगवंत कोण आहेत कुठे कुठे आपण सगळ्या कणा कड़ा, कणांमध्ये भगवंतांना आपली प्रचिती आपण घेऊ शकतो भगवंतांची प्रेझेन्सची त्यांनी सगळीकडे आहेत अणु रेणू मध्ये भगवंत आहेत आणि ती प्रचिती आपल्याला येऊ शकते जेव्हा आपण हे जाणून घेऊ शकतो ज्या चॅप्टर चॅप्टरमधून की कसं ते सगळ्यामध्ये आहेत है ना मी सूर्याचा प्रकाश आहे मी सगळ्यांमधला क्षमता आहे मी पाण्यामधला टेस्ट आहे असं है ना आणि असे पण लोक असतात जे स्वीकार करत नाही एवढं सगळं झाल्यावर आपण हे पण चर्चा केली की कसे कसे लोक असतात चार प्रकारचे लोक जे भगवंतांना शरण जात नाही हॅ नो मूढ नरादम महाप्रतज्ञान आणि हॅ नो आसुरी व्यक्ती आणि अशी व्यक्ती पण आहेत ना अर्थात जिज्ञास हे चार लोक शरण जाऊ शकतात पण आपल्या ह्याच्या परे जायचंय ते म्हणजे काय भगवंतांचं भक्त बनायच आपल्याला का कारण की जेव्हा आपण भगवंतांचे भक्त बनतो आपली जे स्वार्थी इच्छा आपल्यामध्ये राहत नाहीत आपण भगवंतांची प्रेम सेवा करण्यामध्ये मग्न होऊन जातो कारण की आपल्यामध्ये जरा स्वार्थी इच्छा असेल तर आपण देवी देवताच शरण घेऊन त्यांच्याकडून आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्याची इच्छा करत असतो पण अशाने काय होणार आहे आपण फक्त त्यांच्या स्वर्गा लोकांमध्ये वगैरे जाणार आहे पण आपल्याला जरा भगवतांमध्ये जायचं असेल जिथे शाश्वत आपलं जीवन आहे जन्म मृत्यू जा परे जायचं असेल तर आपल्याला भगवंतांची आराधना केली पाहिजे आणि हे समजून की हे सगळे देवी देवता पण त्यांचेच भक्त आहेत आणि आपण सगळे त्यांचेच अंश मुलं आहोत आणि त्यांचे ते आपले स्रोत आहेत आणि ह्या पूर्ण भौतिक जगाचे पण स्रोत आहेत आणि जेव्हा आपल्याला हे कळतं आपली भक्तीमध्ये अजूनही तीव्रता येते आणि ही तीव्रता आपण सुरू करायची आणि तुम्ही सुरू सगळ्यांनी केलेली आहे ती जर्नी म्हणून तुमचं सगळ्यांचं पहिलं अभिनंदन मी करू इच्छितो कारण की हे खूप सुंदर हा आता तुमचा ग्रुप झालेला आहे आणि असंच पुढे तुम्ही कंटिन्यू करा आणि तुम्हाला एक विनंती करणार आहे मी या सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी मी दिलेला जो फॉर्म आहे तो भरायचा आहे कारण की ते खूप महत्वाचा फॉर्म आहे जे तुम्हाला मी दिलेलं आहे आणि सगळ्यांनी तो भरा जेणेकरून आम्ही तुमच्या सगळ्या परिवारासाठी प्रार्थना करणार आहोत पूर्ण परिवारासाठी आणि आम्ही भगवंतांच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन तुमचे सगळ्यांची नावं वाचणार आहोत तुमच्या फॅमिलीची जी गोत्र आहेत ती वाचणार आहोत आणि जेणेकरून तुमच्या पूर्व परिवारामध्ये सुख शांती समृद्धी येवो आणि सगळ्यांची भक्ती खूपच तीव्रतेने वाढव म्हणून मी चॅटबॉक्समध्ये पण ती लिंक टाकलेली आहे तुम्ही तुमचं नाव तुमचा ऍड्रेस तुम्ही राहण्याचं कुठे कुठे पुणे किंवा असं बस एवढंच लिहा पूर्ण पत्ता लिहायची पण गरज नाही ओके okay, गोत्र लिहा कारण की ते गोत्र आम्ही वाचणार आहोत ओके okay, आणि जर तुम्हाला गोत्र माहित नसेल तर सरळ अच्युत गोत्र लिहून टाकायचं कारण की आपण सगळे त्यांचेच नो पु पुत्र आहोत आणि अजून एक तुम्ही आज इथे आलेलात पण दुसऱ्या सेशनला येताना तुम्ही अजून पाच जणांना घेऊन यायचंय ही एक सेवा आपण करू शकतो भगवंतांसाठी का कारण की आपण जेव्हा दुसऱ्यांना प्रोत्साहन देतो त्यांना तन, प्रेरणा देतो आणि त्यांना पण भगवंतांच्या जवळ आणतो तर आपल्याला भगवंत अजून कृपा प्राप्त करून देतात आणि त्यांनी भगवद्गीता आपण कुठूनही चाकू शकतो आंबा कसा कुठूनही चाकला तर गोडच लागतो हे की नाही तसं भगवद्गीता पण आहे कुठूनही तुम्ही वाचून सुरू केलं तुम्हाला ते गोड लागणारच आणि तुम्हाला मदतच करणार आहे तर तुमचं खूप खूप धन्यवाद तुम्ही आज एवढा वेळ दिला या सत्रासाठी आणि आता तुमचे काय प्रश्न आहेत तर पटकन विचारू शकता एक दोन तीन प्रश्न मी घेऊ इच्छितो हम्म कोणाचे काय प्रश्न आहेत का विचारा हरे हिंदू रिलीजन प्रमाणे बरेच लोक म्हणतात की तेतीस कोटी देव आहेत तुमचा प्रश्न आहे पुन्हा बोला डेमी पुढे काय बोललात तुम्ही प्रश्न तेतीस कोटी देवजे म्हणतात तर ते देवताच तेतीस कोटी आहेत का हो आहेत ना आहेत देवताच हो देवताच कोटी आहेत आणि भगवंत त्यांचे स्रोत आहेत मी कसं एक कॅबिनेट मिनिस्ट्री आहे त्या कॅबिनेट मिनिस्ट्रीचे सगळे मंत्रीगण असतात है ना पण त्या सगळ्या मंत्र्यांना पावर देणारा प्राईम मिनिस्टर असतात है ना तसंच हे सगळे कॅबिनेट मिनिस्ट्री आहेत असं समजा कारण की हे पूर्ण युनिवर्सल गव्हर्नमेंट आहे आपण काय फक्त भौतिक जगामध्ये राहतो पण या भौतिक जगाला चालवण्यासाठी ते सगळे देवी देवता कारणीभूत आहेत कसा वारा वाहतो कुठल्या दिशेने वाहतो हे ऋतू कसे बदलतात सूर्य कसा वेळेवर उगतो तो सूर्य देवता आहेत सूर्य ग्रह आहे पण त्या ग्रहावर ते ग्रहा देवता राहतात सूर्य देवता जसं आता या पृथ्वीवर म्हणजे या इंडियाचे प्रेसिडेंट कोण आहेत मोदी आहेत है ना मोदी सरकार बोलतो पण मोदी हा एक व्यक्ती पण आहे ना त्या पोस्टवर प्राईम मिनिस्टरच्या पोस्ट वर, मिनिस्टर वर तसंच हे देवी देवता एक पोस्ट आहे ना? पोस्ट वर ते व्यक्ती आहेत आता है ना जसं की काही वर्षांपूर्वी विवस्मान होते मग त्यांचे पुत्र होते इक्ष्वाकू आता इक्ष्वाकू राजा होते तसं तर मग हे आपण सगळं जेव्हा बघतो तेव्हा आपण जाणून घेतो की हे देवी देवता पण त्यांचेच भक्त आहेत आणि ते सगळे ह्या भौतिक जगाचे कार्य करत आहेत वेगवेगळे कार्य त्यांना वाटून दिलेले आहेत आणि त्यांना कार्य करण्याची जी क्षमता शक्ती आणि पावर ती सगळे भगवंतांनीच दिलेली म्हणून आपण त्यांचं मान तर करायचंच आहे त्यांना कधी कोणाला क्रिटिसाईज नाही करायचं आपल्या सगळ्या देवी देवतांना पण आपल्याला हे जाणून घ्यायचं की त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ हे भगवंत आहेत आणि त्यांना आपल्याला त्यांचं जेव्हा आपण पूजन करतो तेव्हा सगळे देवी देवता पण प्रसन्न होतात कसं माहितीये आहे का सपोज तुम्ही एखाद्या पोलीस स्टेशनवर गेलात आणि एका भेटलात हवलदार असतात ना मग पुढे आतमध्ये आय एस पी एस पी वगैरे बसलेले असतात है ना तर मग आधी, आधी आपण अरे तुम्हीच सगळे श्रेष्ठ पोलीस आहात ह्या सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना थोडा वाटेल ना कारण की आतमध्ये एसपी बसलेत ते बाहेर येतील मग त्यांना वाटतं नाही मी नाही माझ्यापेक्षा मोठे साहेब आतमध्ये त्यांनी खूप काम केले माझ्यापेक्षा जास्त तर असं देवी देवतांचं आपण जेव्हा त्यांचंच गुणगान करतो आणि त्यांनाच श्रेष्ठ मानून त्यांच्याकडूनच सगळे वरदान मागतो ते वरदान आपल्याला सगळं देऊ शकत नाही त्यांनी फक्त सीमित वरदानच देऊ शकतात आपल्याला आणि ते पण भौतिक असतात ह ना आणि ते क्षणिक असतात तात्पुरते वरदान असतात ओके अजून कोणाचे काही गुरुजी एक मिनिट त्यांचा प्रश्न पूर्ण नाही झाला येस माझाच ना हाऊजी दुसरा होता की बिग बँग थिअरी जी आहे तर ते तुम्ही कसं हे बघा ना बिग बँग थिअरी जी आहे ती किती काल्पनिक थिअरी आहे बेसिकली स्पेक्युलेशन म्हणतात ना तसं केलेलं आहे ते तर बिग बँग म्हणजे काय दोन स्टार्स आले आढळले आणि मग ते त्यांचं ह्या पृथ्वीचा निर्माण झाला पण तुम्ही असं कधी लक्षात घेतलंय का की कुठलाही असा घ स्फोट झालाय बॉम्बस्फोट झालाय आता कितीतरी बॉम्बस्फोट पण झालेले आहेत भारतामध्ये इंडियामध्ये बॉम्बेमध्येच तर त्या बॉम्बस्फोटाने काहीतरी चांगलं निष्फळ आलेलं आहे का सांगा मला तुम्ही हा काय उत्तर आहे काय तुमच्याकडे नाही ना तसंच आहे ते तर कुठल्याही एक्सप्लोजननी कुठले कन्स्ट्रक्टिव्ह काहीच होणार नाही डिस्ट्रक्शनच होणार आहे आणि तुम्ही बघा ही सृष्टीच बघा किती सुंदर आहे सृष्टी बाहेर हे काय बॉम्बस्फोटनी झालेली सृष्टी वाटते का तुम्हाला बॉम्बस्फोटनी झालेली सृष्टी आहे ही भगवंतानी पूर्ण काटेकोरपणाने विचार करून बनवलेली सृष्टी ब्रह्माजी थ्रू है ना कारण की ह्याच्यामध्ये कितीतरी सत्वगुण आहेत असे काही काही वनस्पती आहेत जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहेत बॉम्बस्फोट मध्ये वनस्पती जरा बनत असतील तर उद्या सगळेच बॉम्बस्फोट करायला लागतील नाही पण हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे आणि वरून वरून सायंटिस्ट बोलतात की ते न्यूक्लियस ट्रिगर झाला तो न्यूक्लियस जरा ट्रिगर झालाच असेल पण त्या न्यूक्लियस ट्रिगर करणारा पहिला ट्रिगर तुम्ही नव्हता तुम्ही होतात का तेव्हा सायंटिस्ट जे बोलत आहेत ते नव्हते मग तो ट्रिगर करणारा आहे तरी कोण म्हणून भगवंत स्वतःच भगवद्गीतेमध्ये म्हणतात मी अणुरेणूंमध्ये आहे जरा प्रत्येक अणुरेणूंमध्ये तेच असतील तर मग आता ही सृष्टी चालू कोणासाठी त्यांच्या ह्याच्यावर चालू आहे ना ती आपण हे आपल्या शरीरामध्ये पण ते आहेच ते परमात्माच्या स्वरूपात आणि आपल्याला सध्या तेच गाईड करतात काय चूक काय बरोबर काय बोलायचं कसं बोलायचं बळ शक्ती बुद्धी सगळं तेच देत आहेत आपल्याला पण आपल्याला हे अजून जाणवत नाही कारण की आपण ह्याचं ज्ञान नाही पण आज आपल्याला ह्या सत्रातून हे कळालेलं आहे आणि हे आपल्याला समजून घ्यायचं ह्याच्यावर हळूहळू विश्वास कसा बसणार आहे आपल्याला नियमितपणे ते श्रवण करून त्याची साधना करून म्हणजे प्रॅक्टिस करायचंय ते वाचून परत एकदा आपल्याला वाचायचंय ते भगवद्गीतेमध्ये आज मी तुम्हाला सेशन मध्ये सांगितलं पण उद्या आज तुम्ही आता उद्या परत थोडा वेळ द्या एक तासभर द्या आणि हे भगवत गीताचे जे श्लोक मी सांगितले ते पुन्हा वाचा मी तुम्हाला हे सगळे नोट्स पुन्हा देणार आहेत करतोय माफ करा मागच्या सेशनचं रेकॉर्डिंग झालेलं नव्हतं पण चुकून मी रेकॉर्डिंगचं बटन दाबलंच नाही म्हणून ते झालंच नाही पण आज मी रेकॉर्डिंग पूर्ण सेशनचं केलेलं म्हणून हे तुम्हाला मिळेल ओके येस थँक्यू सो मच हा बोला कोण बोलत नाव बोला तुमचं श्रुती बोला हरे कृष्णा गुरुजी हरे प्रश्न असा होता की शॉर्ट मध्ये समरी सांगा ना समरी सांगितली मी तुम्ही मला समरी हा नेहमीचा प्रश्न म्हणून आता मी तुम्हाला समरी विचारणार मला सगळ्यांना सांगायला होतं त्या हिशोबाने तेच म्हणून मी तुम्हाला विचारणार आहे आता समरी सांगा बरं तुम्हाला काय कळलं आजच्या सत्ता म्हणून खरंच मी भी तुम्हाला विचारतोय म्हणजे मला काय चिटकलं एक पॉईंट तरी सांगितलंच पाहिजे तुम्हाला मला ते बघायचं मी सगळ्यांना असं पण कारण की आपण किती श्रवण मध्ये चांगले आहोत देवी देवता देवी देवता जरी कितीही श्रेष्ठ असले पण सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणजे भगवंत बरोबर भगवंताला पूजलो तर तेच ते सगळे देवी देवता भगवंतालाच गुड डायरेक्ट ऍड्रेस तू शेअर करा तुम्ही व्हेरी गुड तर तुम्हाला सगळं काय भेटून जाईल तुम्ही भगवंताच्या शरणी गेला तर सगळं काही आपल्याला भेटतो सगळं काही तुम्ही फक्त भौतिक सुखासाठी नाही पण सगळं काही तुम्हाला त्यांच्या शरणी गेल्या तर सगळं काही भेटू शकतो डेडिकेशन आतून हवं आहे बरोबर आणि मग भगवंतांबद्दल जरा असं आपली इच्छा असेल त्यांच्याकडे शरण जायचं मग कसं आपण जाऊ शकतो काय करावं लागेल त्यासाठी आपल्याला समर्पण 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 कसं उत्पन्न होईल आपल्या हृदयामध्ये सांगा बरं करेक्ट श्रवणाने आपण श्रवण करायचं श्रवण ही पहिली पायरी आहे भक्तीची आणि नियमित रूपाने आपण श्रवण केलं पाहिजे आणि श्रवण केल्याने आपल्याला त्यांच्याबद्दल ज्ञान येतं आणि हेच आपण आजच्या सत्रामध्ये बघितलं है ना आणि मग असे पण लोक असतात जे भगवंतांकडे येत नाहीत आणि मग त्यांचा संघ आपण तर करायचाच नाही पण आपल्याला पण बघायचं की आपण त्या मार्गामध्ये नाही आहोत का है ना आणि आपण हे पण बघितलं की कसं नो भगवंतांचं बेसिकली देवी देवतांचं तुम्ही तर सांगितलंच आहे दिस इज द समरी ऑफ टुडे सेशन इज व्हेरी गुड नाही संग आता मी चार लोक जे भगवंतांना शरण जात नाहीत है ना जे मूढ असतात जे माया अप्रतज्ञान असतात है ना जे नराधम असतात जे असुर वृत्तीचे असतात अशा असे लोक हे भगवंतांना शरण जात नाही आणि अशा लोकांच्या संघात आपण पडलो तर आपणही त्यांच्यासारखे बनू है ना म्हणून त्यांचा संघ तर आपण करायचंच नाहीये पण आपण पण अशा लोकांच्या कॅटेगरीमध्ये येतो की आर्थ आर्थार्थी जिज्ञासी आणि ज्ञानी आर्थ म्हणजे जे खूप दुखी येतात अर्थार्थी म्हणजे जे पैशांसाठी भगवंतांकडे येतात है, है, आ, है अपला ना आणि जिज्ञासा म्हणजे क्युरॉसिटी आणि ज्ञानी म्हणजे जे आपल्या एक ज्ञान प्राप्त करण्यासाठी पण ते आपल्याला अप्लाय करायचं मग ज्ञानी यांच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे असं भगवंतांनी म्हटलं पण ज्ञानीपेक्षा सर्वच श्रेष्ठ आहे भक्त भगवंतांच नेहमी एक तर... प्रश्न फक्त आढळला थोडा विषयांतर आहे की ठीक आहे हे जे वेस्टर्न कल्चरने शिकवलेलं आहे की दोन स्टोन एकमेकावर आधळले आणि मग पृथ्वीचं जा निर्माण झालं काय होत लहान पोरांना तेच डोक्यात असतो आपल्या हो, हिंदू शास्त्रात आणि आपल्या हिंदू शास्त्रात सगळं काही देवानी रचना केलेली असं सगळं सांगितलंय मग एकदा त्या ज्या कोऱ्या लहान पोरांच्या कोऱ्या पार्टीवर काहीतरी चुकीचा टाकतो ते नवीन टाकायला फार वेळ लागतो त्यांना तुमची काय आहे असेल तर आपण असं काय करू ना की जे आपले आपले जे पोरं आहेत त्यांना म्हणजे लहानपणीपासूनच हे एज्युकेशन द्यायला पाहिजे मग त्यांना ते वर्ल्ड ते सगळं एक्सेप्ट होतो ते होत नाही परफेक्टली युआर काय ना आपण हे ज्ञान देत नाही आपल्या मुलांना हे ज्ञान प्रल्हाद महाराज सांगतात वयाच्या पाचव्या वर्षापासूनच द्यावं है ना आता जरा एखादी एक, एक गर्भवती स्त्री असेल जरा तिने गर्भात असता गर्भात तिचं मूल असतानाच ह्याचं अध्ययन केलं तर जो मुलगा किंवा मुलगी जन्म होणार आहे तिला आधीच हे ज्ञान मिळणार आहे कारण की गर्भधान संस्कार त्याच्यावर घडलेले आहेत असं म्हणायचं गोष्ट काय तात्पर्य काय की आपण लहानपणापासूनच मुलांना हे ज्ञान दिलं पाहिजे त्याच्यापासून त्यांना वंचित केलं नाही पाहिजे बरेच लोकांना असा प्रश्न आहे की लहानपणी हे सगळं करायचं नसतं म्हातारपणी करायचं पण म्हातारपणी दात डोळे सगळे हात पाय गळून गेले असतात तेव्हा काय भक्ती करणार आहे आपण लहानपणी कसं असते कोरीपाटी असते कोरीपाटी असते आणि त्या शुद्ध जे मेसेज आहे हे आपण जेव्हा बिंबवू तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने ते तत्वज्ञान कळणार आणि त्यांनी विकसित हो झाल्या मोठ्या झाल्यावर त्यांनी इझिली एक्सेप्ट करू शकतील भेद आणि ह्याच कारण हे, हे मी का सांगते तुम्हाला की हे जे मी पाहिलं मी पण एक टीचर आहे पोरं वेस्टर्न कल्चरला ऍडिक्ट होतात आणि मग ते वेस्टर्न गॉडला त्यांना मानायला लागतात आणि आपलं सगळं खोटं वाटतं का कारण की शाळेत ओ माय गॉड आणि ते सगळे वस्तू त्यांना ते वेस्टर्नाइज पद्धतीन शिकवतात त्यामुळे काय झालंय त्यांना तेच खरं वाटतं आणि आपलं ते yeah. सोनं आहे ते त्यांना ते कळत नाही लवकर हा तर असं काही नाही आपण चालू करू शकता कि लहानपणीपासनं ते पोरांना जसं रचना असती जसं एक सराउंडिंग असतो तस तसं ते पोर पोरग पुढे हा. असं इस्कॉन सा सांगा या मग शाळेत एज्युकेशन सांगा की पोरांना खरं ते नॉलेज भेटावं खरं आपण दिलं पाहिजे ऍज अ पॅरेंट म्हणून पॅरेंटिंग हा एक मोठा विषयच आहे आणि मी सुद्धा तुम्हाला एक सांग क, खरा आता पेरेंट्स म्हणजे आता कोणाला खोट असं नाव ठेवू नाही पण ते स्क्रॅप झालेले असतात पण हे जे पोरं आहे ना ते न्यू पीस असतात स्क्रॅपला रिपेअर करायला फार वेळ लागतो पण नवीन स्टुडंटला आपण चांगल्या पद्धतीने शिकून पुढे चांगले ते माणूस पण बनवू शकतात आणि आपण त्यांना माणूस कसं बनवणार श्रुतीजी त्यांना हे जे तुमचे जे स्पीचेस आहे ना हे तर ठीक आहे आम्ही मोठे आहे आम्ही शिकून तुमच्याकडे हे करतो पण असे थोडे स्कुलिंग सांगा की जे आपण चौका चौका आपण आता लवकरच ऑनलाईन गुरुकुल सुरू करत आहोत छोट्या मुलांसाठी तेच तेच हा तेच तेच सांगत आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना ह्याच्याबद्दल हे करूच म्हणजे सूचना देऊच ओके तर जेणेकरून त्यांनाही रेग्युलर डोसेस कारण की लहानपणात जे एक संस्कार होतात जे एक मॉरल व्हॅल्यूज आणि स्पिरिच्युअल व्हॅल्यूज भेटतात ते मोठेपणी नाही होत बरोबर बरोबर अगदी बरोबर बोलला श्रुती त्या हिशोबाने मी तुम्हाला विचारत होते की छोट्या पोरांसाठी काय करू शकत आणि नक्कीच करणार आहे आम्ही सुरू ते आणि जेव्हा सुरू झाले की आधी तुम्हाला आम्ही कळवूच त्याच्याबद्दल पण ओके आणि ह्याच्याच बरोबर कसं आहे मी अजून मला ऍडिशन काय करायचं त्याच्यामध्ये जसं की आपण जेव्हा पॅरेंट्स असतो असं नाही की ऑफकोर्स पॅरेंट्स स्क्रॅप झालेले असतात कारण की आता त्यांनी त्यांचं कसं म्हणतो ना लाईक नाव दस्टेड नाव इट कॅनॉट बी स्ट्रेट अँड डाप है ना बट द थिंग इज इट इज अ रेस्पॉन्सिबिलिटी ना ती जबाबदारी असं आपण वी कॅनॉट आउटसोर्स मेनी थिंग्स देअर एस्पेशली इन अप्रिंगिंग ऑफ अ चाइल्ड इज इट नॉट पण इथं कमी एनर्जी मध्ये जास्त काम होतो तिथं फार एनर्जी लावून लागणारच आहे हो लागणारच आहे पण मी एक सांगतो की आपल्याला हे समजलं पाहिजे की ही आपली पेरेंट रेस्पॉन्सिबिलिटी आणि आपल्याला पण ते ज्ञान घेतलं पाहिजे आपल्या जेवढी कॅपॅसिटी तेवढी असं नाही की मी म्हणतो पूर्ण पण आता तुम्ही घेत आहात असं असं म्हणताय मी तुम्ही एवढा वेळ देत आहे तुमचा पॅरेंट्सनी असा थोडासा वेळ शास्त्रांसाठी हा व्हॉट एव्हर इट इज पण तुमचे असे चांगले विचार आहेत पुढे जाऊन जेव्हा तुम्ही आई व्हाल तुमचे मुलं होतील तेव्हा तुम्हाला हे ज्ञान उपयोगी पडणार आहे नाही असं ओके थँक्यू सो मच जयाजी तुमचा काय हे डाऊट आहे का जयाजी हरे कृष्णा प्रभूजी प्रणाम प्रभूजी आपल्या आणि भगवंतांच्या मध्ये माया आहे okay. आपण मायाच्या पुढे गेले भगवंतांपास जाऊ शकतो पण hmm. एक साइडला जर पाहिलं तर ही माया भगवंतांनीच उत्पन्न केली म्हणजे hmm. आणि हीच माया आपल्याला भगवंतांकडे जायला आडवते <laughs> मग जर हीच का उत्पन्न केली भगवंत माया जर नसती तर सगळे भगवंताची सहज गेले असते भगवंतांकडे भगवंतांची खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही तुमचे मुलं आहेत का हो आहेत okay. किती मोठे आहेत हरे कृष्ण हरे कृष्ण अच्छा अच्छा दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम तर मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला तुमच्या मुलांना कधी तुम्ही ट्युशनला पाठवलेलं आहे का हा बाबूजी हा ना का पाठवलं ट्युशन मध्ये एक्स्ट्रा नॉलेज म्हणजे एक्स्ट्रा स्टडी एक्स्ट्रा स्टडी ते मेबी तुमचं तुमच्याकडून होणार नाही किंवा तुमचं ऐकणार नाहीत कारण की मग एक्स्टर्नल टीचर ठेवले की त्यांचं छडीने ऐकतील तरी कारण की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता पण तुम्ही त्यांना छडीने मारू शकत नाही कारण की ते ऐकणार पण नाही तुमचं आणि मग ते होणार पण नाही म्हणून तुम्ही ते एक्स्ट्रा टीचर त्यांना दिले की जे त्यांना एक्स्ट्रा टीचिंग आणि छडी पण देऊ शकतात साइड बाय साईड डिसिप्लिनिंग करू शकतात तसंच कृष्णाने ही माया बनवलेली एक ट्युशन टीचर सारखी आपल्यासाठी ना तर आपल्या सगळ्यांना ते मायानी नो माया ट्युशन टीचर आहे ती ऍक्च्युली चांगली आहे ती आपल्याला कृष्णाकडेच पाठवत आहे पण ती आपल्याला टेस्ट देते टेस्ट म्हणजे परीक्षा हॅ ना एक एक करून परीक्षा की आपण त्या परीक्षेमध्ये पास होतोय की नाही आणि कसं ना तुम्ही पुढच्या वर्गामध्ये जायचं असेल तुम्हाला पास होऊनच गेलं पाहिजे ना असं कसं तुम्ही डायरेक्ट बसू शकता पुढच्या वर्गामध्ये की नाही म्हणून ती माया देवी आहे हॅ तर हे आचार्यांनी बोललेले एक हे आहे बरं का अनलॉजी एक एक्झाम्पल कारण की ह्याच्यामुळे आपण बघू शकतो की जी मायादेवी आहे ती त्रिगुणात्मक शक्ती आपल्यावर पूर्ण आपल्याला बांधून टाकते पण आपण आपलं जरा भक्तीमध्ये तीव्रता असेल तर तीच मायादेवी आपल्याला ती अंतरंग शक्ती बनून जाते राधा राणी बनून जाते आणि ती राधा राणी आपल्याला भगवंतांकडे नेते असा येते ओके okay? तर हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आपली भक्तीमध्ये तीव्रता आणायची आहे आपल्यामध्ये चॅलेंजेस येणार आहेत नो डाऊट ओके पण ते जेव्हा चॅलेंजेस आले तेव्हा आपण आपली भक्ती कमी नाही करायची हे मात्र लक्षात ठेवायचं है ना पांडवांना तर कितीतरी चॅलेंजेस आले पण त्यांनी सदैव धर्म सोडलं का नाही है ना जसं कौरवांनी सोडून दिलं सोडून काय त्याने धरलंच कधी होत सोडायला है ना तर अशी गोष्टी आहे कितीतरी लोक करतात पण जेव्हा कठीणाई येतं तेव्हा म्हणतात की भगवंतांवर विश्वास उडून गेला आमचा आता काय काय केलं भगवंतांनी आमच्यासाठी काहीच नाही केलं तर असं नाही की भगवंतांनी आपल्यासाठी काय केलं पाहिजे आपण जितकं करावं तेवढं कमी आहे आणि आपण करत राहायचं मग त्याचं फलश्रुती तर मिळणारच आहे भगवंतांच्या भक्तीच्या स्वरूपात वस्तूंच्या स्वरूपात आपण अपेक्षा करायची नसते भगवंतांच्या भक्तीची रिटर्न ओके की मला ही वस्तू मला हे धन मला ते जॉब आणि मला हे बिझनेस आणि माझं हे चांगलं व्हावं नाही त्यासाठी आपण भक्ती करतच नाही आहोत बेसिकली ओके ठीक आहे थँक्यू सो मच अजून शंका okay. आहेत हो का प्रभूजी एक विनंती होती तुमच्याकडे प्रभूजी मी जॉब करते बावीस किलोमीटर अप डाऊन आहे तर मला कधी कधी लेट होतो आपलं क्लास जॉईन करायला तर कधी कधी काय होतं बसमध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये स्किप होऊन जातो कधी ऐकायला येत नाही प्रभूजी प्लीज मला युट्यूब लिंक आपल्या एवढं सुंदर नाही स्किप करायचं थँक्यू थँक्यू सो मच आणि okay? okay, हो, मी तुम्हाला नक्कीच देईन ओके सगळ्यांना मिळेल इकडे जेवढे आहेत पार्टिसिपंट आपल्या सगळ्या अध्यायांच्या बहुतेक सहावा अध्याय रेकॉर्ड करू शकलो नाही कारण की मी विसरलो रेकॉर्डिंग करायला ओके पण मी पुन्हा कधी बोलीन तर तुम्हाला लिंक पाठवीन त्याची ठीक आहे चौथा पण नाही चौथा पाठवतो ना मी चौथा पाठ तो हर... में ठीक है बाकी सग पाठ मंदिर में ठीक है हरे कृष्ण हरे कृष्णा प्रभु जी हरे कृष्णा हरे कृष्ण अभिमन्यु प्रभु तुमसे क्या शंका है का हरे कृष्ण अभिमन्यु प्रभु यस अभिमन्यु प्रभु तुम्हें हाथ वर के ना तुम्हें क्या शंका है का आ, हो हाँ, हो प्रभु ओम नमः हरे कृष्णा तर तुम्हें छत्तीस कोटी देव नहीं देवी देवता है छत्तीस <hum> कोटी म्हणजे छत्तीस करोड का छत्तीस प्रकारचे छत्तीस कोटी म्हणजे छत्तीस करोड छत्तीस प्रकार छत्तीस छत्तीस कोटी देवी देवता आहेत ओके okay. कोटी म्हणजे करोड का येस करोड हा तर ते सगळे जे देवी देवता आहेत ते मी जसं सांगितलं तुम्हाला की ते सगळे इट्स ऑल अ फॅमिली यू कॅन से यू नो अँड uh, uh, ते पूर्ण आपलं भौतिक जगाचं नियंत्रण करत असतात ओके okay? जे भगवंतांचे पूर्ण आपलं हे जे युनिवर्स आहे यांना सगळ्याच जे नियंत्रण दि, आहे ते त्यांच्या हाताखाली दिलेलं आहे भगवंतांना त्यांना पॉवर दिलेले आहेत आणि ते करतात आणि तेवढं आपल्याला समजून घ्यायचं आणि त्यांच्याप्रती आपल्याला आदर ठेवायचा आहे हा आणि लास्ट टाइम मी एखादा हा प्रश्न केलेत की म्हणजे गुरुजी होते त्यांनी मला छत्तीस प्रकार सांगितले म्हणजे छत्तीस प्रकारचे प्रत्येकाला छत्तीस प्रकार होते पण खरं आहे ते पण उत्तर बरोबर आहे छत्तीस प्रकार पण बरोबर आहे ना ते पण बरोबर आहे आहे बरोबर छत्तीस डिपार्टमेंट तुम्ही समजू शकता फॉर एक्झाम्पल तुमच्या अंडरस्टँडिंग साठी तर छत्तीस डिपार्टमेंट समजू शकता पण ते देवी देवता पण भरपूर प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आपण एक एक करोड पकडू असतो प्रत्येक डिपार्टमेंट बरोबर करेक्ट एक्झॅक्टली Yeah. कारण की ते एकानी yes. थोडे संभाळे एका देवी देवताच्या हाताखाली पण बरेच देवी देवता काम करत असतात ओके आणि तसं छत्तीस कोटी असं आहे म्हणजे सो व्हॉट युअर अंडरस्टँडिंग इज ऑल्सो राईट ओके इट्स नॉट रॉंग ओके अजून एक प्रश्न होता ती म्हणजे सब हर आहे मग मी थोडक्यात विचार केला हरिच काय हरी नाही काय म्हणली हरी हरिच उदाहरण दिलं तुम्ही हा तर मग मी आता विचार केला आपण मराठीमध्ये पण कधी रामकृष्ण हरी म्हणतो महादेवाची हर हर महादेव हर हर आलं तिथं विघ्न हरता तिथं पण हर आलं हरि राम हरि राम हरे राम होतो हर हर लेता है म्हणजे काय काय हर लेता है वो क्या हरता है वो हमारा अहंकार नाही हमारा जो अहंकार आहे बुरे विचार है ना आपल्या हृदयामध्ये रोग आहेत सहा रोग कुठले आहेत एक आहे अँगर म्हणजे राग अँगर लस्ट काम भावना है नो, मत्सर, है नो, गर्व, ग्रीड, होतो, हे सहा जे एक मला प्रमाणे ले हे कदिन, कदिन, जीट, कदिन, जीट, आपले शत्रू आहेत ते आपल्या हृदयामध्ये दडलेले आहेत आणि ह्या शत्रूंना बाहेर काढण्याचं काम हारण्याचं काम भगवंत करतो कारण की हे कधी ना कधी आपल्या परिस्थिती आली तशी हे बाहेर येतात आणि आपला

हरे कृष्ण आणि अजून एक हरे कृष्ण अजून एक आपल्याला आहे ना तो इस्कॉन हा एक खूप मोठी म्हणजे एक फाउंडेशन किंवा म्हणतात ना एक काम करते मोठ्या स्वरूपात आपल्या भारत मध्ये अख्या जगाभरात अख्ख्या जगामध्ये आपल्या भारत मध्ये ना, ना प्रभू एक लॉ आहे जसं मुंबई कसे मद्रसे होतात ह्यांचे यांचे ख्रिश्चन लोकांचे जसं कॉन्व्हेंट स्कूल वगैरे होतात mm -hmm. तर आपले तसे का होत नाही कारण की आपल्या एक लॉ मध्ये म्हणजे आर्टिकल ट्वेंटी थर्टी मध्ये आपल्याला ती परवानगी दिली जात नाहीये म्हणून <laughs> आपले गुरुकुल वगैरे आहेत ना कमी कमी त्याचा मोठा एक अभ्यास चालू आहे आणि बरेचशे मोठ्या पातळीवर परमिशन काढण्याचं चालू आहे कायद्याच बदल झाला नाभूजी खूप भारी होईल आणि त्याच्यासाठी मोठ्या पदावर मंत्री जण आहेत आणि त्यांनी असे शास्त्र जेव्हा वाचलेत म्हणजे कसं आहे ह्या देशातले जे लिडर्स आहेत तेच जरा भक्त झाले तर त्यांनी पण प्रचार प्रसार चांगला करू शकतो आणि आपल्या अख्या भारताला त्याचा फायदा होऊ शकतो ना? म्हणून ना, आपण आपण जितक्या कोणत्या कौन्टा, कोणत्या क्षेत्रात आहोत आपण आपल्या परीने जेवढं होऊ शकेल आपण त्याचा प्रचार प्रसार काय करावा आधी आपल्या घरीच करावा तो आपल्या फॅमिलीला आणि मग हळूहळू पसरावा है ना, पसरा ना? तुम्ही तुमच्या दोन मित्रांना सांगितलं की मग त्यांना पण प्रेरणा मिळेल कारण की तुम्ही ते प्रॅक्टिस करत आहात छान तुम्हाला त्याची चांगली अनुभूती आली वेन यू शेअर युअर एक्सपिरियन्सेस ऑफ दिस प्रॅक्टिस देन शुअरली दे विल लाईक इट बिकॉज दे आर सीइंग यू गेटिंग

ओके येस येस माझे मित्र मुस्लिम पण ओम नमो शिवाय म्हणतात माझ्यासमोर तो no. तो आहे मी त्यांनाही त्यांच्याही मुखात आणतो माझे त्यांच्या कानात जातो माझा आवाज ओम नमो आपल्याला काय सांगायचं मेन म्हणजे प्रभुपात पण सगळ्यांना ते सांगतात की तुम्ही भगवंतांवर प्रेम करा तुम्ही मुस्लिम असो ख्रिश्चन असो किंवा हिंदू असो जे काय असो आहे ना तर आपल्याला एक सांगायचं hmm. की आपण काय झालेलं आपण इतका टेक्नॉलॉजी आणि आपल्या ऑक्युपेशनल ड्युटीज मध्ये अडकलेलो आहोत की आपल्याला हे आपण सरळ म्हणतो की मला हे सगळं करण्यासाठी वेळ नाही आहे सरळ आपलं उत्तर असतं इन्फ्र समोर आले की आपण त्यांनाही तोंडावर सांगतो की मला वेळ नाही तुम्हाला भेटायला आणि आजकाल असं झालं देवालय लोक राम राम करतात आज जाऊन दर्शन नाही करत लांब बाहेरून करतात दूरचीच गोष्ट असं दॅट इज नॉट गुड ना असं फायन ठीक आहे वैष्णवी चेंज करता ना गुरुजी तेवढं बघा फक्त नाही आपला छोटा प्रयास चालूच आहे ह्या मार्गाने वैष्णवी माताची गुरुजी गुरुजी, गुरुजी, गुरुजी एक एक एक, 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 एक इंटरप्ट करते तर ते लॉ आहे जसं मी एक असं बोलावं नाही पण एक मुस्लिम माझे स्टुडंट होती त्यांच्या ह्याच्यात ते हर थर्सडे ला त्यांच्या धर्माच प्रीचेस असतात ती मुलगी अगदी थर्ड फोर्थ मध्ये असणार ते त्या प्रिचेस ला त्यांना कंपल्सरी जावं लागतं जसं आपल्या इथं शाळेत कंपल्सरी जावं लागतो दहावी पर्यंत मग तुम्हाला डिग्री भेटत तर त्यांना त्या प्रिचेस ला कंपल्सरीच जावं लागतो त्यावेळेसच मग त्यांना ते म्हणजे समाजात त्यांना थोडासा मान सन्मान राहील किंवा त्यांना ते यायलाच हवंय असं कंपल्शन हे असं कंपल्शन जसं आपल्या इकडे आता बघा चौकात चौकात तुम्हाला डॉमिनोजचे म्हणजे नाही तर एरियामध्ये डॉमिनोजचा पिझ्झा अर्ध्या तासात भेटून जातो या टॉक टाइम भरायचं असेल तर चौकात चौकात भेटून जात हे सर्व्हिसेस एवढे टेक्नॉलॉजी एवढ्या लवकर आले मग आपले जे धर्म आहे धर्माचे जे हे प्रीचेस आहे एज्युकेशन आहे या तुम्ही जे गुरुकुल म्हणाला तर ठीक आहे बाय स्कूल लिंक नाही पण हे आपले प्रीचेस असे आपण कंपल्सरी नाही करू शकतो का कि ते थोड्या थोड्या एरियामध्ये लोकांना भेटेल जसं मंदिर असा हर एरिया एक एरियामध्ये एक मंदिर तरी असतो तसच हे जे प्रीचेस आहे एज्युकेशन आहे थोडस आपण करू शकता आणि त्याच्यासाठी हे सगळं आपण एकत्र आलं पाहिजे आधी आपलं तुमच्यासारखे जे एक लाईक माइंडेड पीपल जे आता अभिमन्यू प्रभूंनी काही मत मांडले तुम्ही मांडताय असे असे बरे आता इथे जे लोक जमा झालेली आहेत ते पण असेच लाइक माइंडेड म्हणून सगळे आता उपस्थित आहेत इथे आणि आपल्या सारख्या लोकांनी हे ह्याचा प्रचार प्रसार करायचा आहे भगवद्गीतेमध्ये तुम्हाला एक श्लोक दाखवतो तुम्हाला भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक आहे तुम्ही आता हा विषय काढलाच आहे तर म्हणून मी तुम्हाला दाखवतो तो अठरावा अध्याय अठरा येणार आहे तो श्लोक तुम्हाला पण मी आज दाखवतोय तुम्ही म्हणजे तोपर्यंत मला ते थांबवलं जाणार नाही पण मी तुम्हाला आज ते दाखवतो भगवंतांनी काय बोललेलं आहे जे व्यक्ती ह ना त्यांचं जे, जे मेसेज आहे ते एक सांगतात लोकांना है ना तर मग त्यांचं काय होत हे बघा फॉर वन हू एक्सप्लेन्स दिस सुप्रीम सिक्रेट टू द डिवोटीज प्युअर डिवोशनल सर्व्हिस गॅरंटीड ही कम बॅक टू मी म्हणजे जो व्यक्ती माझा हे जो संदेश आहे तो लोकांपर्यंत पोहोचवतो त्याला मी शुद्ध भक्ती प्रदान करीन आणि अंतत तो माझ्याकडेच येणार ह्याच्यामध्ये काही वाद नाही आहे आणि दुसऱ्या श्लोकात परत भगवंत बोलतात आणि असा व्यक्ती माझा सर्वात प्रिय आहे मोर डिअर टू मी अँड ही विल एव्हर बी मोर डिअर है ना म्हणजे तो माझ्या सदैव माझा प्रियच राहणार आहे तर भगवंत स्वतः भगवद्गीतेच्या श्लोकात म्हणतात न प्रियतरो तस्मान है ना तर ह्या श्लोकामध्ये भगवंतांनी सरळ कमिटमेंट देऊन ठेवली प्रॉमिस है ना तर जेव्हा आपण सगळे मिळून आता मी आज तुम्हाला हे संदेश दिले तुम्हाला खूप छान प्रेरणा मिळाली मध्ये दिसत आहे ते तुमच्या वक्तव्यांवरून आता तुम्ही तुमचं पण एक कर्तव्य काय तुम्ही काय गुरुदक्षिणा द्याल आता प्रभुपादांना तुमची गुरुदक्षिणा हीच आहे की तुम्ही हे संदेश चार लोकांना सांगायचं आणि त्यांनाही आणायचं ह्या कार्यक्रमामध्ये है ना कसं एकदा त्यांना चाखू तरी है ना जसं की आपण म्हणत चल रे मॅक्डॉनल्ड मध्ये जाऊन येऊया ठीक आहे आपण मित्राला खेचून घेऊन जातो तिथे ठीक आहे तिकडे जरा आपण असं खेचून घेऊ शकतो तर जरा खरंच आपले मित्र आपले आपण त्यांना खरंच त्या मित्रांवर खरं प्रेम करत असू खरं प्रेम मित्रांवर आणि आपल्या फॅमिलीवर म्हणजे काय के की आपण त्यांना अध्यात्म देणं भगवंतांविषयी ज्ञान देणं हे खरं प्रेम आहे बाकी सगळं ते शारीरिक प्रेम झालं तू कसा आहेस मी कसा आहे काय जेवलास मी काय जेवलो नातवंड नाते कशी आहेत सगळं ते सगळं शारीरिक लेवलवरती आलं पण आध्यात्मिक लेवलवरच प्रेम म्हणजे आपण हे वाटायचं आणि ह्याला दया म्हणतात दया पण ही एक वेगळी दया आहे वेगळी म्हणजे उच्च कोटीची दया जेव्हा आपण आख्या मानवजातीला हे संदेश देण्याचं एक पाऊल उचलतो छोटं का होईना आपण अख्खं जग परिवर्तन आपण एकट्या नाही करू शकत पण आपण सगळे मिळून अख्खं जग परिवर्तन करू शकतो मान्य आहे की नाही ना जर आज आपण इथे पंधरा जण आहोत तर पंधरा जणांनी दहा दहा जणांना जणा आणलं तरी किती सुंदर आपलं एक तेवढे फॅमिलीज आणि मग ते परत फॅमिली अजून पंधरा जणांना असं एक चेन रिॲक्शन आपण जेव्हा करू शकतो जेव्हा आपण हे संदेश किती जणांपर्यंत पोहोचवू शकतो ओके म्हणजे फक्त असं एक रिक्वेस्ट होती आपल्या हिंदू धर्मात या कोणत्या ह्याच्यात मंदिरात जेवढं आपलं फंड इकट्ठा होतो या एवढे मोठे मोठे मंदिरे बनवतात फार सुंदर गोष्ट आहे पण थोडासा त्याच्यातलं थोडासा धन जर फक्त आपण एज्युकेशन चांगलं देणं म्हणजे जर हो, जे, आपल्या जे इस्कॉन हा हा इस्कॉन आहे फक्त तिथंच आहे फक्त तिथेच आहे वेगवेगळ्या भागांमध्ये असे जे सेंटर्स बनवले जवळजवळ पंचवीस ते सव्वीस सेंटर्स आहेत ओके जेणेकरून जिथे आणि काउन्सिलिंग सिस्टम्स आहेत जेणेकरून आपण एकत्र येऊन आपण दैनंदिन आठवड्यामध्ये एकदा आता मी मी जिथे राहतो तिथे पण आम्ही एकत्र येतो जे थोडे लांब राहतात इथून ते ऑनलाईन येतात अटेंड करतात आणि जे माझं माझं म्हणणं गुरुजी असं होत की म्हणजे की आपण प्रचार ह्या दृष्टीने की म्हणजे जसं कंपल्सरी झालं ना तर लोक ते स्टुडंट ते शिकतील आणि ते नंतर जे स्टुडंट हे भगवंताचं ज्ञान ऐकलेलं असणार आचरणात असणार हळूहळू म्हणजे लहान वयात असणार ते जरी मोठे होतील ना ते फार छान माणूस म्हणून बाहेर पडतील त्या अर्थी हे हा म्हणजे त्यांना मग हे जे सुसाईड होतात या मे बी जे पण अप्स अँड डाऊन्स होतात त्यांचा आयक्यू क्यू हे सगळं भगवंतामुळे एकदम स्टेबल आणि शांतता आणि प्लस वर्क वर्क पण त्यांच्याकडून फार चांगलं होऊ शकतो आपल्यासाठी देशासाठी त्या हिशोबाने जर हे कंपल्सरी जर टीन एज मध्ये नाही तर लहानपणासाठी जरी केला आहे तर हे फार चांगलं एज्युकेशन ठरू शकतं नक्की नक्की कारण की भारत ही फक्त हे नाही भूमी आहे काय म्हणतात वर्क भूमि नाहीये ही स्पिरिच्युअल भूमि आहे ह्याचं ज्ञान पण असायला पाहिजे नक्की नक्की आणि इस्कॉन आपला परिपूर्ण प्रयत्न करत आहे जिथे जिथे इस्कॉन सेंटर्स आहेत तिथे तिथे शाळा आहेत आपले गुरुकुल आहेत छोट्या छोट्या प्रमाणामध्ये आम्ही मुलींसाठी विद्याश्रम सुरू केलेला आहे जिथे मुलींना आपण वेगवेगळे कला शिकवतो मी पण मुलींना संगीत शिकवतो इकडे आणि गीता त्यांना शिकवलं जातात विविध कला रांगोळी वगैरे कुकिंग वगैरे शिकवलं जातं कारण की हे ज्ञान शाळेत वगैरे त्यांना मिळणार नाही आहेत ना? आणि हे आपण ह्या माध्यमातून त्यांना द्यायचंय जसं की आता मुलांसाठी पण आम्ही विद्याश्रम सुरू केलेले इथे आपण वैदिक आश्रम सुरू केलेला आहे आता आम्ही ऑनलाईन सॉरी टू इंटरप्ट पण डॉमिनोज हे हून आणून इथं हर एक मध्ये असणार इस्कॉनच्या समोरच एक अजून हे एवढं त्यांनी मार्केट केलं आणि आपल्या इंडियामध्ये जे सोनं आहे जे आपलं ग्रंथ आहे जे ज्ञान आहे आपण इथं फक्त पर्टिक्युलर एरियामध्ये असं नाही हवं आहे ना मग आपलं oh. जे ज्ञान हे ते पर्टिक्युलर एरिया पाहिजे यु मे नॉट नो इट मतजी हा 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 सॉरी सॉरी टू इंटर चार मंदिरं आहेत आणि चार मंदिरापासून किती हजारो लोक कनेक्टेड आहेत हजारो नाही नाही तुमचं मला हे नाही करायचं सॉरी टू हे मला त्या दृष्टीने नाही बोलते मी माझा दृष्टिकोन असं आहे की आता कॉन्वेंट स्कूल जरी तुम्ही घेतली ना तिने त्यांनी एवढं एवढ्या ठिकाणी आहे ती की ज्या गावात काय स्कूल नाही पण तिथे एक कॉन्व्हेंट स्कूल असणार तस आपल्या या धर्माचे जे स्पीचेस आहे जे तुम्ही गुरुकुलम सांगितलं ते थोडा का प्रमाणात लोकांकडे पोहोचायला पाहिजे ना डॉमिनोज चौकात गेलंय त्या हिशोबाने कारण की जर माणसाला ज्ञान आहे तरच ते चांगलं करणार ज्ञानच नाही तर काय काय करणार ह्याच्यामुळे ज्ञान भेटू शकतो ना आणि ते चांगला चा माणूस चांगली आत्मा देवताच्या डिवोशननी जे पण होणार ते चांगलंच होणार ना थँक्यू सो मच so तुम्ही असे चांगले विचार मांडत आहात आणि तुमचं खूप खूप धन्यवाद आणि आम्ही नक्कीच अजून आमच्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करूच एक्सप्रेस युअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स अँड थँक्यू सो मच फॉर दॅट तर आपण इथे आज विराम देऊया आजच्या सत्राला आणि तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्या आपल्या ग्रुपवर विचारा आणि उद्याच्या सत्रासाठी पण तत्पर राहा कारण की उद्या पण आपण बरंच काय छान डिस्कस करणार आहोत आठव्या अध्यायामध्ये ओके तर सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद नमस्ते हरे कृष्णा